सो ग्रेट फायनान्शियल प्लॅनिंग ब्लूप्रिंटच्या आपल्या इंटायर या बॅचचा आजचा शेवटचा दिवस आहे. स्पेसिफिकली या शेवटच्या दिवसामध्ये आपण ना तुमचे इंटायर 15 दिवसामध्ये जे काही तुम्ही लर्न केलं त्या रिगार्डिंग तुमचे काही क्वेश्चन्स असतील तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड. इंटायर या 15 दिवसामध्ये जो काही तुम्ही फायनान्शियल प्लॅन बनवण्यासाठी एफर्ट्स केले, या एफर्ट्स नंतर जो काही फायनान्शियल प्लॅन तुम्ही बनवलेला आहे, काही जणांनी रेकॉर्डिंग बघितलेले आहेत, काही जणांनी लाईव्ह सेशन्स अटेंड केलेले आहेत, अकॉर्डिंगली तुमचे काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर स्पेसिफिकली आजचा लेसन आपण Q&A आणि फीडबॅकसाठीच ठेवूया. सो दॅट आपल्याला अंडरस्टँड करता येतील की तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये काय चॅलेंजेस आहेत. या Q&A मध्ये तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेसमध्ये काय लर्न केलेलं आहे आणि ते लर्न करताना तुम्हाला काही चॅलेंजेस आलेले आहे का हे तुम्ही विचारू शकता. या Q&A मध्ये तुम्ही इंटायर तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल चॅलेंजेस जे काय आलेले आहेत त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं हे क्वेश्चन विचारू शकता. इट माईट बी इन्कमचा प्रॉब्लेम असेल, इट माईट बी तुमचं इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स पोर्टफोलिओ रिगार्डिंग काही तुमचे क्वेश्चन्स असतील की आत्तापर्यंत जे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत त्या ग्रो नाही होत आहेत. इट माईट बी तो तुमचा नेटवर्क इन्क्रीज करण्याचा प्रॉब्लेम असू शकतो, इन्शुरन्स प्लॅनिंगचा प्रॉब्लेम असू शकतो, रिस्क मॅनेजमेंट प्रॉब्लेम असू शकतो, बिझनेस प्रॉब्लेम असू शकतो. जे पण फायनान्शियल तुमचे क्वेश्चन्स असतील तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला पडलेले आहेत या क्वेश्चन्सवरती आज आपण नेक्स्ट 90 मिनिट्स Q&A करूया. ओके, सो क्विकली तुमचे व्हर्च्युअल हँड रेज करा आणि आपण आजचा लेसनला स्टार्ट करूया. येस बजरंग, रेखा मॅम, जगदीश, अश्विन, हर्षद सर, तुमचे काही क्वेश्चन असतील तर प्लीज तुम्ही स्टार्ट करा. अदरवाईज काही फीडबॅक्स असतील तर फीडबॅक पण तुम्ही शेअर करू शकता. येस क्विकली फास्ट चलो पार्टिसिपेशन करा राईट. कारण लाईफमध्ये काय होईल नाही तर ह्या क्लास संपल्यानंतर ना तुम्हाला खूप काही प्रश्न पडतील तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये आणि त्यावेळेस तुमच्याकडे कोणी मेंटॉर नसेल आणि तुम्ही ज्या व्यक्तीला तो क्वेश्चन्सचं आन्सर माहीत नाही ना त्या व्यक्तीकडे तो क्वेश्चन घेऊन जाणार आणि तिथून चॅलेंजेस अजून तुमचे वाढत जाणार. सो Q&A मध्ये तुम्ही पार्टिसिपेशन करणं फार गरजेचं आहे. Q&A तुम्हाला तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचा इन्साइट देतो. प्रश्न काय असू शकतात त्याच्यावरती आपण थोडं ओव्हरव्ह्यू देऊया. क्विकली मी बजरंग यांना अनम्यूट करतो. येस बजरंग, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही प्रश्नांचं फॉर्मॅट देतो, अकॉर्डिंगली तुम्ही तो क्वेश्चन्स तुमचे रेज करा. गुड येस इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर. सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासमोर चॅलेंजेस आहेत ते सिक्युरिटी म्हणजे इन्शुरन्स घेणं, जे की घेतलेलं आहे इन्शुरन्स पण अनसफिशियंट आहे, जे की आपल्या इन्कमच्या 12 ते 15 असावं. तर माझ्याकडं म्हणजे साधारणतः 1 कोटी 20 लाखाचा इन्शुरन्स पाहिजे, तो माझ्याकडं 50 लाखाचा आहे फक्त ओके कव्हरेज. आणि ते टर्म पॉलिसी आहे, पहिला मेन चॅलेंज तिथं आहे. दुसरं आपली हेल्थ मेंटेन करणे, कारण अनशेड्युल ड्युटी, नाईट ड्युटी ते बघून हेल्थ मेंटेन करणे ते दुसरा चॅलेंज आहे माझ्यासमोर. आणि बस दोनच आहेत. आणि तिसरं एक डोक्यात विचार येतो की हा जे आत्ता जो जॉब आहे तो काहीसा चेंज करून नॉर्मली डे ड्युटीवाला जॉब घ्यावा का, त्याच्यामध्ये थोडं फायनान्शियली थोडं बॅक येण्याची शक्यता वाटते. तर ते थोडं विचार करतोय मी, ते जो बॅक येतो फायनान्शियली तो भरून कसा काढायचा त्याबद्दल विचार करतोय. डेफिनेटली बऱ्याचशा प्रश्नांचे तुम्हाला आता क्लॅरिटी इथे यायला सुरुवात होईल. पहिल्यांदा आपण तो क्वेश्चन तुम्ही की तुमचा करंट जॉब सोडून ज्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेस आहे, वर्कलोड जास्त आहे आणि तुम्हाला नाईट शिफ्ट करावे लागतात, ओके, पण प्लस पॉईंट त्याच्यामध्ये आहे की तुमचा गव्हर्नमेंट जॉब आहे राईट ना. तो गव्हर्नमेंटचा जॉब असल्याकारणाने तिथे काय होतं की बऱ्याचशा लोकांना सिक्युरिटी असते, पण आता याच्यातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी ना तुम्हाला क्लॅरिटी लागेल की तेवढ्याच पगाराचा तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कमचा जॉब शोधावा लागेल. आता बाहेर आल्यावरती तेवढ्या पगाराचा ऍक्टिव्ह इन्कम जॉब शोधण्यासाठी तुमच्याकडे काय काय क्वालिफिकेशन आहे पहिले चेक करावं लागेल, एक्सपिरियन्स चेक करावं लागेल. आता दोन्ही गोष्टी नसतील, एक स्पेसिफिक जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी तो स्पेसिफिक तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल. आता तो नसेल तर काय होईल की चॅलेंजेस अजून क्रिएट होईल. आणि म्हणून मी तुम्हाला ऍडवाइस काय करेन की तुमच्या टाइमला पहिल्यांदा ना प्रॉपर वे मध्ये मॅनेज करायला शिका. तुम्ही आहे तो जॉब आता त्या जॉब मध्ये तुमच्या ड्युटी शेड्यूलला आधी पहिल्यांदा हे करा की तुम्ही किती तास काम करता. ठीक आहे, मुद्दा हा नाही की आता त्याच्यामध्ये तो तुमचा टाइम शेड्यूल डिस्टर्ब करतो, मुद्दा हा आहे की तुम्ही तुमच्या 24 तासाला शेड्यूल पण नाही केलेले.
तर तुमचं नाईट शिफ्ट मध्ये तुम्ही किती तास काम करता, कधीपासून किती वेळ काम करता, त्याच्यानंतर तुम्हाला त्या दरम्यान तुम्हाला काय खायचं आहे, किती झोपायचं आहे, आणि मग दुसऱ्या दिवशी तुमचं स्केड्यूल कसं असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एनर्जी पण मिळालं पाहिजे, तुमची झोप झाली पाहिजे, तुमचा आहार प्रॉपर पाहिजे, आणि मीन वेल स्किल पण. कारण 24 तास सगळ्यांना दिलेले आहेत भजनचे. येस 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 ओके यू ओके यू यू कांट से की तुम्ही 24 तासामध्ये तुम्हाला पेन होत आहे, स्ट्रेस होत आहे. आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, हा डे डे मध्ये काम करणाऱ्यांचा पण प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नाईट शिफ्ट करता तुम्ही, त्यामुळे 24 तास तुमच्याकडे जे आहेत ना, त्याच्यामधलं तुम्हाला असं वाटतं की रात्र गेल्यानंतर दिवस पूर्ण तुमचा लेथर्जिक जातो. त्याचं रिझन आहे की तुम्ही डे प्लॅन नाही केलं, तुमच्या लाईफमध्ये अजून काही गोष्टी मिसिंग आहेत ना, त्या तुमच्या टाइम टेबलमध्ये बनतील. तर जॉब सोडण्याचा हा डिसिजन आता नाही आहे डेफिनेटली, पण ओव्हर द पिरियड तुम्हाला त्याच्यासाठी येण्यासाठी तुम्हाला काही ठराविक काळ ठेवावा लागेल. की जसे 3 वर्षाचा तुम्ही काळ ठेवलेला आहे, 3 वर्षामध्ये तुम्ही तुम्हाला पुढचे 10 वर्ष जगण्यासाठी, स्वतःवरती एक्सपेरिमेंट करण्यासाठी, किंवा 5 वर्ष जगण्यासाठी किती पैशाची तरतूद करावी लागेल. तर पहिले ईपीएफ तुम्हाला शोधायचं आहे, तुमचं ईपीएफ किती जमा झालं. आता तुम्ही नेक्स्ट लेवलला आलेले आहात, तर तुमच्या 1-to-1 मध्ये या सर्व गोष्टींची क्लॅरिटी दिल्यानंतर ना तुमचं कॉन्फिडन्स बूस्ट होतं. क्लॅरिटी आल्यावरती काय होतं की सर्टनिटी वाढते. हां, मी निश्चित झालोय की आता मला काही भीती नाहीये, मी यांच्या कम्युनिटीमध्ये आलेलो. तर येस सर्टनिटी वाढल्यावरती काय होतं की तुमचं कॉन्फिडन्स वाढेल. आता कॉन्फिडन्स तुम्हाला कन्सिस्टंट लेवलवरती वाढवण्यासाठी तुमची कमिटमेंट लागेल. कमिटमेंट अँड देन मग फायनली मग पूर्णपणे गोष्टी कंट्रोल. तर हा ओके ओके सिक्वेन्स, या सिक्वेन्सला फॉलो करण्यासाठी तुम्हाला क्लॅरिटी शोधणं फार गरजेचं आहे. ती क्लॅरिटी तुमच्या फायनान्शियल प्लॅन मध्ये आली. इन्शुरन्सेसचा जो पार्ट आहे, तुम्हाला जो इन्शुरन्स तुम्हाला घ्यायचा आहे, डेफिनेटली तो डेफिशिएंट आहे ना, तो आता तुमच्या प्लॅनिंग मध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. नो वरीज. आणि अजून एक ओके काही क्वेश्चन विचारला, थर्ड क्वेश्चन काय होतं तुमचं? काय ना, हेल्थ रिलेटेड ते झालं क्लिअर. ओके हेल्थ ठीक आहे. रिलेटेड होतं. हां, नाईट ड्युटीमध्ये थोडा हेल्थ मेंटेन करण्यास थोडा प्रॉब्लेम येत होता, ते आता 24 तासामध्ये मेंटेन करायचं आहे. तुमचं आता मला सांगा स्केड्यूल काय आहे ना. मी तुम्हाला एक रफली अराउंड मी सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं स्केड्यूल बनवायचं. नाईट ड्युटीमध्ये तुम्ही घरातून किती वाजता निघता? असं अनशेड्यूल आहे, कधी कधी 2 वाजता निघतो, कधी 10 वाजता, रात्री 10 वाजता, 2 वाजता, कधी 4 वाजता जावं लागतंय, कधी कधी फुल रात्री 7 वाजता ड्युटी चालू होते, सकाळी 7 वाजेपर्यंत चालते, असंही होतं. म्हणजे असं सांगू शकत नाही की कधी, म्हणजे असं फिक्स टायमिंग नाही आहे. हो, पण या ड्युटीमध्ये तुम्हाला आधी प्रीप्लॅन्ड 1 दिवस आधी तर कळत असेल. हो 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 कळतं. साधारण किती दिवस आधी कळतं? दिवस नाही पण साधारणतः 1-4 घंटे अगोदर समजतंय मला ओके, आता चार कुठली चार ड्युटी. तास आधी समजतं. ठीक आहे. हा, अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही रात्रीचं जेवण किती वाजता करता? साधारणतः 8:30 ते 9 च्या दरम्यान करतोय. मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करेन माहितीये का, तुम्ही 1-to-1 मध्ये आल्यावरती तुम्हाला याच्यावरती क्लॅरिटी देईन, पण मी म्हणेन की तुम्ही संध्याकाळी 7 नंतर काही न खाण्याची आता सवय तुम्हाला लावून द्या. ओके ओके हा साधारण संध्याकाळी 7 नंतर पुढचे 7 वाजेपर्यंत 12 तासाचं तुम्हाला फास्टिंग मध्ये राहावं लागेल एव्हरी सिंगल. अच्छा ओके ओके आणि हे जर तुम्हाला 30 दिवस जमलं ना, देन मग तुम्ही एनर्जेटिक असणार तुम्ही. त्यानंतर ओके ओके ड्युटी संपल्यानंतर 7 वाजता तुम्हाला खाता येऊ शकतो. 7 वाजता तुम्ही तुमचा स्पेसिफिक आहार तुम्हाला घ्यायचा आहे. तो स्पेसिफिक आहार घेतल्यानंतर तुम्हाला पहिले तर झोप घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे रेस्ट करण्यासाठी इधर तुमच्या क्वार्टर्स मध्ये जात असाल किंवा घरी जात असाल, प्रॉपर तुम्हाला झोप येणं फार गरजेचं आहे. आहार घेतल्यावरती एक अजून एक मी तुम्हाला सांगेन की तुम्ही एक ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी, आय वुड रेकमेंड की ब्लॅक कॉफी तुम्ही 1 चमचा घ्या आणि गरम पाण्यामध्ये घ्या. ती घेतल्यानंतर लगेच झोपून जा. अच्छा आता अच्छा याच्यामध्ये फायदा काय होईल की तुमच्या 3 तासाच्या झोपेमधून 8 तासाची झोप मिळेल. अच्छा ओके हे ओके आता करायला सुरू. ओके ओके जनरली मी ही प्रॅक्टिस करतो आणि ही प्रॅक्टिस बऱ्याच मोठ्या लोकांनी पण सजेस्ट केलेली आहे, जी रिझल्ट पण देते की अच्छा तुमची हाँ झोप प्रॉपर होते, शांत झोप होते, आणि तुम्ही उठल्यानंतर तुम्ही फील कराल की फ्रेश. येस ओके राईट. थँक्यू थँक्यू. माझ्याकडे तर असं खूप सारा वेळ असतो ना की ज्यावेळेस मला इमिजिएट परफॉर्म करायचं असतं आणि माझ्याकडे अर्धा तास असतो, आणि आता अर्धा तासाने मला 4 तासाचं परफॉर्मन्स करायचं असतं, आणि त्याच्या आधी मी थोडं टायर्ड झालो असेल ना, तर गुड रेकमेंड की मी ब्लॅक कॉफी घेतो आणि 10 मिनिटाची झोप घेतो आणि त्याच्यानंतर 4 तास एकदम पॉवरफुल पर्सन. ठीक आहे, तर हे करा तुम्ही. ओके झोप ओके 4 तासाची झाल्यानंतर नंतर मग तुमचं स्केड्यूल बनवा तुम्ही की तुम्हाला स्किलसाठी काम करायचं, स्किल शिकायचे तर कुठल्या शिकायचे, राईट? ओके कारण ओके स्किल फार महत्वाचे आहेत तुम्हाला
सेलिंग स्किल शिकावी लागेल, तुम्हाला पैसे मागण्याची स्किल शिकावी लागेल, राईट? किंवा जर तुम्ही रेल्वेमध्ये जॉब असल्या कारणाने तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत की तुम्ही एक्स्ट्रा मनी पैसे अर्न नाही करू शकत, तर तुम्ही वाईफच्या नावाखालती तुम्ही पैसे अर्न करू शकता, पण पैसे अर्न करणं मस्त, कारण जोपर्यंत तुम्ही फायनान्शियल साऊंड नाही तोपर्यंत हे लाईफ तुम्ही सोडणार. अदरवाईज जर तुम्हाला क्लॅरिटी, आपण जर या प्रोसेसमध्ये तुम्ही क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न केला, तर काय होईल माहिती आहे का, 3 वर्षाचं जरी तुमच्याकडे PF EPF असेल तर तुम्ही जॉब सोडण्याच्या तयारीमध्ये, पण कम्प्लिटली तुम्हाला प्लॅन बनवावं लागतील या 3 वर्षामध्ये काय काय. तो या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्हाला ज्यावेळेस डेटा तुमचं अनालिसिस केलं जाईल त्यावेळेस मी तुम्हाला क्लॅरिटी. ओके ओके 45. जर तुमच्याकडे 3 वर्ष जगण्यापुरते पैसे असतील तर जॉब सोडण्याची तयारी आहे का? नाही सध्या नाही येत माझ्याकडे 3 वर्ष जगण्याचे पैसे नाही. नाही EPF किती जमा झालं? EPF आहे साधारणतः 15 लाख रुपये आहे. EPF मध्ये काढलेलं तुम्ही हा मध्ये काढलं होतं घर घेण्यासाठी? नाही मुलीच्या शिक्षणासाठी काढला होता. टोटल EPF किती जमा झालेलं तुमचं? EPF साधारणतः 17 होता, त्यातला 2 विड्रॉल केला मी. आणि सर्विस किती वर्षाची होती? सर्विस साधारणतः त्यावेळेस माझी 23 वर्षाची होती, आता 25 वर्षाची झाली सर्विस. तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो ना की 40-45 वर्ष लोक डेड एंड लो प्रॉस्पेक्टिव्ह जॉब मध्ये असतात, तिकडे त्यांना ग्रोथ नसते, सफिशियंट रिटायरमेंट साठी पैसे नसते, अशा जॉब मध्ये राहण्यात जास्त सेन्स नाही, कारण इथे जास्त वेळ राहणे, कारण आता चेंज काय होतं माहिती आहे, जनरली 40-60 वर्षानंतर ना चेंज आणणं फार डिफिकल्ट होतं, राईट? पण यंग जनरेशन आहे म्हणजे 25 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही चेंज आणू शकता, बट 40-35 नंतर ना काय होतं की रिस्पॉन्सिबिलिटी पिक लेवलला असतं हो आणि इथे रिस्क घ्यायला तुम्ही तयार नसता, राईट? बट कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जर घेतली, तुम्हाला क्लॅरिटी तुमच्या लाईफची आली ना, तर मग भीती हाँ नाही आहे काय, लाईफ साफ ओके सुंदर आहे. ओके ठीक आहे, बोलू आपण ओके त्याच्यात तुमच्या प्लॅनिंगमध्ये. ओके 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 थँक्यू. येस येस जगदीश, तुमचं काही क्वेश्चन आहे? येस जगदीश, टेल मी, तुमचं व्हॉइस नाही येत जगदीश, व्हॉइस इज मिसिंग. हॅलो, येस आवाज येतोय? आता येतोय. ओके गोएड. सर, जसं तुम्ही म्हणता ना की स्किल हाय स्किल शिका वगैरे, तर समजा माझं जे प्रोफेशन आहे तर मला स्किल शिकण्यासाठी त्याच्याच रिलेटेड स्किल शिकाव्या लागतील की वेगळ्या कुठल्या तरी ऑप्शन चूज करावा लागेल? डिपेंड, म्हणजे तुमच्या प्रोफेशन मध्ये वाटतंय की फार ग्रोथ आहे ना, मग तुम्ही तिकडे जाऊन तुम्ही स्किल लर्न करू शकता, ओके पण वाटतंय प्रोफेशन मध्ये काही मिसिंग आहे, देन मग तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन स्किल लर्न करू शकता. तुम्ही एंटरप्रेन्योर आहात तर मेक शुअर की तुमच्या प्रोफेशन मध्ये तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व करताय आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करताय त्यासाठी मार्केट आहे का तुम्हाला, राईट? हे आयडेंटिफाय करावं लागेल, पण तुम्ही ओपन माइंडेड राहा की तुम्हाला अपार्ट फ्रॉम युअर प्रोफेशन तुम्ही दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये पण जाऊ शकता. तुम्ही स्किल 20 तासाचा काळ असतो, जर सलग तुम्ही 1 तास रोज असं 20 दिवस 20 तास तुम्ही वेगळ्या स्किलवरती काम केलं, रिसर्च केलं, तर 20 तासानंतर तुम्ही वेगळ्या इंडस्ट्रीमधली स्किल अडॉप्ट करू शकता. दिस इज द सायन्स. ओके मोस्ट ऑफ द टाइम काय होतं माहिती आहे का, की आपण 20 तास पण सलग एका स्किलवरती काम नाही करत ना. 15 दिवसामध्ये तुम्हाला 20 तास तुम्हाला दिलेले, 20 तासामध्ये तुम्ही तुमच्यापैकी मला वाटतं हर्षद सर सोडले तर कोणीच पूर्णपणे कन्व्हिक्शन घेऊन फायनान्शियल प्लॅन, सगळ्यांना या प्रोफेशन मध्ये पण यायचं आहे, सगळ्यांना पण या प्रोफेशन मध्ये मॅजिक आहे, या प्रोफेशन मध्ये दिवसाला 10 लाख रुपये पण मिळण्याचं मॅजिक आहे. आता गणित करा, 10 लाख गुणिले ऍव्हरेज 30 दिवस किती होता तो? आता एवढं मॅजिकल आणि हाय इन्कम स्किल वाला असेल आणि तुम्हाला 30 दिवस 30 तास 20 तास देता नाहीयेत, प्रॉब्लेम काय माहितीये? प्रॉब्लेम तुम्ही बॅड टाइम मॅनेजमेंट करा, तुम्ही बिझी आहात एंटरटेनमेंट. कालच्या सेशनमध्ये मी काही कॉन्सेप्च्युअल सांगितलं की लो आय क्यू लोकांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ना सिस्टमने ना बरेचसे असे सापळे रचलेले. तर काल इंडिया पाकिस्तानची मॅच होती, बरेचसे जण त्या मॅचमध्ये होते, ते डिस्ट्रॅक्शन आहे तुमच्या लाईफमध्ये आणण्यासाठी.
आणि म्हणून स्वतःच्या करिअरला पण तितकंच इम्पॉर्टंट द्या, मनी एरियाला इम्पॉर्टंट द्या, मेन थिंग आहे पैशाला आणि हेल्थला पहिले इम्पॉर्टंट द्या, स्पिरिच्युअलिटीला इम्पॉर्टंट द्या. स्पिरिच्युअलिटी आणि पैसा दोन्ही तुम्हाला ऍट अ टाइम मिळवता येतं. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की पैसा मिळवा, पैशाच्या पाठी गेल्यावरती स्पिरिच्युअलिटी जाते. येस डेफिनेटली पैशाच्या पाठी गेल्यावर स्पिरिच्युअलिटी जाते, पण तुमचं सेल्फ एस्टीम इन्क्रीज केल्यावरती ना तुमची स्पिरिच्युअलिटी वाढते. दोन्ही गोष्टी इक्वली वाढतात. सेल्फ एस्टीम आणि स्पिरिच्युअलिटी इक्वली वाढवल्यावरती पैसा पाठीमागे येतो. मेक शुअर तुम्हाला हे फायनान्शियल लिटरसी शिकवण्याचं रिझन आहे की तुम्हाला पैशाला गुलामासारखं ट्रीट करायचं आहे. राईट. नाव यू टेल मी की तुम्ही गुलामाला ट्रीट करताय की तुम्ही गुलाम बनलेले पैसे. किती लोक पैशाचे गुलाम बनलेले आहेत, चॅट बॉक्स मध्ये आय टाइप करा. हो तसं किती झालं लोक सर. एका इन्कम वरती आहे जे अपस्किल करत नाही स्वतःला, ते सगळे गुलाम आहे. तर पैशाला गुलाम बनवण्याची तुमची ताकद पाहिजे. पैशाला गुलाम बनवण्याची ताकद म्हणजे काय, की तुमचं सेल्फ एस्टीम हाय करा, जेणेकरून जे प्रस्थ उभं केलंय ना ते कधी एका दिवसामध्ये ढासळलं तरी पण तुमचं सेल्फ एस्टीम तुम्हाला उभारता आलं पाहिजे. तुम्ही बघितलं नाही का कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन, डोनाल्ड ट्रम्प हे एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल आहे. डोनाल्ड ट्रम्प सारखी व्यक्ती 7 वेळा बँक करप्शन मध्ये गेलेली आहे. $1 बिलियन बँक करप्शन होती 7 वेळा, पण त्याचं सेल्फ एस्टीम अप होतं. तर बऱ्याचशा तुम्हाला स्पिरिच्युअलिटीवरती काम करायचं, तुमच्या माइंडसेट वरती, तुमच्या मनी बिलीफ, तुमच्या अवेअरनेस वरती काम करणं फार गरजेचं आहे. तर डेफिनेटली जाऊ शकता तुम्हाला, पण मेक शुअर की सगळ्यांना एकच सल्ला की तुमचा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत टाइम तुमचा बुक्ड आहे का, तुम्ही काय करता त्याचं काय तुमचं मोजमाप आहे. मी तुम्हाला बिलेनियर लोकांचं टाइम टेबल सांगतो की त्यांना श्वास घ्यायचा असेल ना 5 मिनिटं, ते पण डायरीमध्ये मेन्शन असतं. आणि जर तुम्हाला तुमचं फायनान्शियल लिटरसी हे प्लॅन कम्प्लीट करण्यासाठी वेळ नाहीये, इट शोज की तुम्ही पर्सनल फायनान्स किंवा पैशाला वेळ देत नाहीये आणि तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम मध्ये पण नाहीये ते. आणि म्हणून तुम्ही फायनान्शियल स्ट्रगल करताय. आणि स्ट्रगल केल्यानंतर आपण काय करतो, ऍक्टिंग करतो. कुठली ऍक्टिंग? सर प्लीज मी गरीब आहे, प्लीज मला डिस्काउंट देता का, प्लीज डिस्काउंट. मी काय करणार डिस्काउंट दिल्यानंतर पण तुमच्या लाईफमध्ये काय नाही. राईट. ओके सो जगदीश, तुम्ही दुसरी स्किल करू शकता, पण मेक शुअर तुम्ही आंतरप्रेन्योर. तर सर्वात महत्वाची स्किल कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल तुम्हाला एक लर्न करायची आहे, ठीक आहे, जी तुमच्या प्रोफेशन रिलेटेड असेल. पण काही सॉफ्ट स्किल आहेत ज्या खूप पॉवरफुल आहेत, कम्युनिकेशन स्किल, सेलिंग स्किल, राईट, स्वतःला मार्केट करणं, डिसिजन मेकिंग, हे 4 स्किल तुम्हाला फार मस्ट आहे. निगोशिएशन 5 हाय इन्कम स्किल आहेत, हाय इन्कम स्किल आहेत. आणि त्यामुळे काय होईल माहिती आहे का, की तुमची व्हॅल्यू वाढेल. या 5 स्किल असेल तर तुमची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली वाढेल, आणि व्हॅल्यू वाढल्यावरती पैसा पाठेल. राईट. काय व्हॅल्यू वाढल्यावरती पैसा पाठीमागे येतो, आपण पाठी गेल्यावरती काय करतो तो व्हॅल्यू देत नाही. वेलकम धनश्री मॅडम. सो आजचा सेशन जो क्यू ए नाही मॅम, आय होप सो, आय थिंक 9 लोकात जास्त आले कालच्या इंडो पार्क मॅच मधून सेलिब्रेशन करून. 9 लोक इथे जास्त आले. येस, हा बट इन फॅक्ट कालचं जे लेसन होतं ते वन ऑफ द बेस्ट लेसन होते, की ज्याच्यासाठी ऑलमोस्ट प्रत्येक व्यक्ती अवेअर वेट अवेटिंग करत होतं की प्रोडक्ट सिलेक्शन कसं करायचं. आणि त्याच लेसन मध्ये ना ऑलमोस्ट 50% पेक्षा जास्त लोक हजर नव्हते. तर हे शो करत होतं की आपला फोकस कुठे आहे, एंटरटेनमेंट कडे आहे तर नक्कीच रिझल्ट पण एंटरटेनमेंट येईल. कारण कोचेस असून पण जर मॅचेस असताना पण, बाय द वे तुमच्या सोबत जी व्यक्ती आज इथे आहे नितीन सर, इट सेल्फ ही इज अ व्हेरी गुड क्रिकेटर, ही वॉज व्हेरी गुड क्रिकेटर, ही इज व्हेरी गुड क्रिकेटर. इनफॅक्ट त्याने खूप साऱ्या टुर्नामेंट लीड केलेल्या आहेत, बट स्टील दॅट पर्सन इज हियर. वाय? बिकॉज त्यांना रिअलाइज झालं की त्यांच्या लाईफ मध्ये त्यांचा पर्पज क्लिअर होता. बट अजूनही लोकांना कळत नाही की त्यांच्या लाईफ मध्ये त्यांना काय हवं. तर मी रिक्वेस्ट करेल की इथून पुढे तुमच्या फायनान्शियल लाईफला आजही वेळ नाही दिला तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला पुढे स्ट्रगल करावं लागेल. राईट, सो येस सर, कंटिन्यू. गजानन, नेक्स्ट क्वेश्चन. जागृती मॅडम आहेत का तिकडे? आजचा सेशन कम्प्लीट आहे. हर्षद सरांमुळे, हर्षद काळ्यांमुळे तुम्हाला सगळ्यांना मिळतोय. सो मी रिक्वेस्ट करतो की सर्व स्टुडंटनी हर्षद काळे यांना अप्रिसिएट करा चॅटबॉक्समध्ये त्यांच्यासाठी एक, कारण आज लेसन आपण कालच संपवलेलं. त्यांच्या आग्रहाखातीर मी आजचा लेसन घेतलेला आहे. अक्षत सर आहेत इथे, त्यांच्यासाठी एक क्विकली चॅट बॉक्स मध्ये अप्रिसिएट. थँक्यू सर. येस गजानन, आस्क युअर क्वेश्चन.
सर, हर्षद सर, हा तुमच्यासाठी सेशन घेतला आज. येस सर, अनम्यूट यू सर. थँक्यू सर. माझा मेन उद्दिष्ट होता तो सायकोलॉजी ऑफ मनी बद्दल आपण थोडंफार आज प्रशिक्षण देणार होता. या शुअर, डेफिनेटली. तर थोडस आपण क्यू एन ए करूया आणि मग आपण येऊया सायकोलॉजी ऑफ. ओके येस सर. गुड. यस गजाना. सर मला असं विचारायचं होतं, ह्या टाईमला ना ऍक्च्युली माझा टाईम ना मॅच होत नाहीये, म्हणजे दुसरे कोर्सेस वगैरे आहेत आणि मी एनरोल केलंय, तर ते कसं मॅनेज करायचं? म्हणजे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत का, म्हणजे याचे असतील का नेक्स्ट लेवल वनचे? हो आहेत ना, रेकॉर्डिंग आहेत याचे, सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत. जेवढे सेशन होतात त्याचे रेकॉर्डिंग आहेत. मॅनेज करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला मॅनेज करावं लागेल, टाइम मॅनेज. प्रत्येकाचं उत्पन्न त्याच्या टाइम वरती डिपेंड आहे, दॅट्स इट. ज्याच्या टाइमला जास्त रिस्पेक्ट देऊन दिले त्याचं उत्पन्न वाढलं. सिम्पल, टाइम इक्वल्स टू युअर इन्कम. यू कांट से की नाही सर मी खूप मेहनत करतो पण मला पैसे मिळत नाही. यू कांट से. तुमचा टाइम कुठेतरी लूज आहे, तुम्ही व्हॅल्यू क्रिएट करत नाही. तो बेसिकली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही टाइम मॅनेजमेंट तुमचं करून ठेवा. तुम्हाला सेग्रिगेट करायचं ना टाइमला. टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे, चार चार पार्टमध्ये तुम्हाला डिवाइड करायचं तुमच्या टाइमला. पहिला पार्ट येतो की तुमची अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं जी आजच करायची आहेत तुम्हाला. जी अर्जंट आणि इम्पॉर्टंट कामं आहेत ना, ती तुमच्या गोल्सच्या जवळ तुम्हाला एव्हरी सिंगल डे घेऊन जात. सेकंड पार्टला तुम्हाला डिवाइड करायची आहे नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. म्हणजे आत्ता अर्जंट नाहीये बट ही कामं इम्पॉर्टंट आहे. आता सेकंड कॅटेगरीला तुम्हाला काय करायचं, स्केड्यूल करायचं. स्केड्यूल म्हणजे त्याला टाइम द्यायचंय की हे काम आहे ना आज नाही करायचंय, हे काम कदाचित मला 2 दिवसांनी करायची आहे. अशी एक मीटिंग असू शकते जी तुमच्या इन्कम गोल किंवा फायनान्शियल गोल्समध्ये तुम्हाला जवळ घेऊन जाऊ शकते, पण ती 2 दिवसांनी केली तरी चालेल आणि ती 2 दिवसांनी स्केड्यूल करायची टाइम. थर्ड कॅटेगरीमध्ये येतं डेलिगेशन. अशी कामं जी तुमच्यासाठी अर्जंट आहेत पण आत्ता इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही डेलिगेट करू शकता. डेलिगेट म्हणजे की त्या कामामध्ये तुमचं इन्व्हॉल्वमेंट नसेल तरी चालेल. थर्ड कॅटेगरी. आणि फोर्थ कॅटेगरी तुमच्या लाईफमधून ते अर्जंट पण नाही आहेत, इम्पॉर्टंट पण नाही आहे, त्याला डिलीटच करून टाकायची. फोर्थ कॅटेगरी. तुम्हाला 4 गोष्टींमध्ये तुमचा स्केड्यूल डिवाइड करायचा. दिवसभरामध्ये तुम्हाला मॅक्झिमम तुमचा 90% टाइम जो आहे ना, नंबर वन आणि नंबर टू कॅटेगरीमध्ये गेला पाहिजे. आता गंमत तुम्हाला सांगतो, एक ऍव्हरेज मिडल क्लास व्यक्तीचा मॅक्झिमम टाइम ना तिसऱ्या आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये जातो. डेलिगेट करणारी काम स्वतः करत बसतो आणि जी कामामध्ये नको इन्व्हॉल्वमेंटच नाही आहे ना, ती कामं, ती फोन कॉल, ते व्हॉट्सअप मेसेजला रिप्लाय देत बसतो. किती लोक ऍग्री करतात हे असं करतात. तिसऱ्या आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये भरकटलेले असतात आणि यांचं आयुष्य 40-45 वर्ष तसंच निघून जात. तुमच्यासाठी एखादी गोष्ट जर अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे, हा क्लास तुम्हाला 15 दिवस लर्न करून, 30 दिवस लर्न करून, 60 दिवस लर्न करून, 90 दिवस लर्न करून तुम्ही ही स्किल लर्न करून 5 लाख रुपये महिन्याला कमवण्याची तुमच्या ताकद असेल ना, कमवा ना प्लीज. 90 दिवसामध्ये 5 लाख महिन्याला कोणी कमवू शकतो? ओपनली मी सांगतो. जर माझ्यासारखा शेमडा मुलगा 8-10 लाख रुपयाचा रिव्हेन्यू दिवसाला अर्न करू शकतो, तुम्ही तर स्मार्ट आहात, ब्रिलियंट आहात. पण काय प्रॉब्लेम माहितीये का, क्लॅरिटी नाहीये कशाला करू. मला ना मॅजिकल सोल्युशन पाहिजे. मला कोणीतरी अचानक गेल स्टॉक इन्व्हेस्टिंग शिकवेल, माझे पैसे फास्ट ग्रो होतील. नावडच गेल्या 4 वर्षामध्ये लोकांचे पैसे फास्ट ग्रो होत आहेत असं त्यांना वाटतंय. पण स्टॅग्नेशन हा एक प्रिन्सिपल आहे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या जर्नीमध्ये. तुमच्या मिलेनियरच्या जर्नीमध्ये स्टॅग्नेशन एक पार्ट असतो, हा प्रिन्सिपल आहे. स्टॅग्नेशन आल्यावरती तुमचे पैसे ना 2-3 वर्षांना हलत नाहीत जागेवर. तर तुमचं बॅड फायनान्शियल मॅनेजमेंट असेल ना, तर कदाचित तुम्ही फायनान्शियल स्ट्रगल करणार. तुम्ही यंग आहात, यु आर सो मच यंग. म्हणजे 28 वर्ष म्हणजे काही एजच नाही, पण प्रॉब्लेम काय होतो की 28 वर्षामध्ये तुम्हाला ना क्लॅरिटी नसते. इवन ओल्ड एज मध्ये पण नाही, पण 28 वर्षामध्ये एक अशी गोष्ट आहे की तुम्ही मल्टिपल गोष्टी करू शकता, तुम्ही एक्सप्लोर करू शकता स्वतःला, जे 40 वर्षी सर नाही करू शकत.
मॅनेज होते, बट ऍक्च्युली काय होतं ना, पॅरलली ट्रेनिंग येते, म्हणजे आपली ट्रेनिंग आणि दुसरी माझे टेक्निकल स्किलची जी आहे ना ट्रेनिंग, ते 9 to 12 पर्यंतच असते, म्हणजे 2 तास असते, 9 to 11. तर त्यामुळे मी मग मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही लाईव्ह मध्ये, हे आता क्लास संपले, आज हे क्लास संपले, 9 to 12 तुम्ही रात्री तुमचे टेक्निकल ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्ही झोपता किती वाजता? मी 11 11:30 ओके, त्याच्यानंतर उठता किती वाजता? मॉर्निंगला 6 6:30 ला उठतो. सिक्स वा, थर्टी त्याच्यानंतर काय करता? मॉर्निंगला मग मी एक्सरसाइज वगैरे करतो, म्हणजे जसे BSR सर, कम्युनिटी सरांनी दिले तर त्या सगळ्या मी फॉलो करतोय. ओके, मग 6:30 टू किती वाजेपर्यंत तुम्ही कम्युनिटी मध्ये एक असता? एक एक तास जातो सर त्याच्यामध्ये. ऍक्च्युली आता कंटिन्यू नाही केलं, मी सेल्फ करतोय आता, म्हणजे थोडं कमी टाइम वाचतो आता त्याच्या, 1 तासात होऊन जातं ते. ओके, म्हणजे 7:30 पर्यंत तुम्ही तुमच्या रिच्युअल्स मध्ये एंगेज असता, बरोबर? येस येस. आफ्टर 7:30 नंतर काय स्केड्यूल काय? 7:30 नंतर सर ऍक्च्युली म्हणजे बाळ आहे माझं छोटं, तर त्याला सांभाळावं लागतं. जे जोपर्यंत ती किचन वगैरे बघते, तर एक साधारणतः 2 तास जातं त्याच्यात. बाळाला सांभाळायला किती? 2 तास? येस ओके, 2 तास मग मॅडम किचन मध्ये असतात. येस. ओके ठीक आहे, मग त्याच्यानंतर बाळाला सांभाळल्यानंतर पुढे काय? सर मला दुपारी 1 ते 1.5 तास भेटतो, म्हणजे साडे 10 ते 12:30 पर्यंत, म्हणजे 1.5 2 तास भेटतो. नंतर परत मग पण साडे बारा ते जॉब. नाही, आता तुम्ही बाळाला सांभाळल्यानंतर मग तुमचं स्केड्यूल स्टार्ट किती होतं? आंघोळ वगैरे, चहा, नाश्ता पाणी वगैरे? ते सगळं म्हणजे सगळं ते 2 3 तास जातात सर त्याच्यातच. 3 तास ॲव्हरेज, मग कामाला सुरुवात किती वाजता करता? 12:30 ना. दुपारी? येस तुम्ही एक काम करा, 2 2 तास बाळाला सांभाळता तर सोसायटीमध्ये जे छोटे बाळ आहेत ना, त्यांना बेबी केअर चालू करा, त्याच्यात पैसे पण मिळतील, तुमच्या पण बाळाला सांभाळणं होईल, आणि अजून 10 बाळ पण घ्या. $1 मिलियन आयडिया देतो तुम्हाला मी. कारण 2 तास तुम्ही बाळाला सांभाळता, 1 तास त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करताय, 3 तास तुमच्या याच्यामध्ये गेले, 12:30 तुम्ही काम करताय, त्याच्यानंतर तुम्ही जेवायला कधी जाता? त्या पिरियड मध्ये आलं सर, 3 तासात सगळं आलं ते, म्हणजे अच्छा, साडेसात 12:30 ला ते. जेवण करून तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात करता, राईट? येस येस. त्याच्यानंतर 12:30 ते सलग किती काम करतात? कंटिन्यू सर 2 3 तासच बसतो मी, परत ब्रेक घेतो मध्ये, म्हणजे मध्ये वर्क ब्रेक फ्रॉम किती वेळ होमच आहे. घेतो? ब्रेक तरी 1/2 तास घेतो मी ब्रेक. ओके, त्याच्यानंतर मग 1/2 तासाचे ब्रेक नंतर परत सलग किती वेळ पण काम करता? परत 2 3 तास सर, म्हणजे आणि मग दोन त्याच्यानंतर तीन ब्रेक? ब्रेक, परत 2 3 तासानंतर परत ब्रेक 1/2 तास. ओके, त्याच्यानंतर परत फायनली तुम्ही एंड कधी करता कामाचं? एंड 9:30. टोटल तुमचे नंबर ऑफ आवर्स जर बघितले, तुम्ही साधारण 8 आवर्स तुम्ही काम करता, त्याच्यामध्ये छोटी छोटी तुम्ही ब्रेक घेता, राईट? येस सो मेजर आता तुमच्याकडे टाइम आहे ना, तो बाळाचाच आहे. 10,000 मध्ये केअर टेकर मिळेल, ते 2 तास युटिलाइज करा, त्या 2 तासामध्ये स्वतःचे स्किल अपग्रेड करा, 2 लाख रुपये कमवा, राईट? येस ठीक आहे, बाळाला मला अंडरस्टँड करता येईल, कारण बाकी तुमच्याकडे टाइमच नाही. 2 तास बाळाला सांभाळतायत, मॅडमना पाहिजे तर एक काम करा, तू बाळाला सांभाळ आणि ते जेवणासाठी मी येईल. जेवण बनवायला एक बाई ठेवतो, जी 10,000 रुपये दिली तरी परवडेल. ऍक्ट लाईक म्हणजे कमर्शियल माइंडसेट कुठे दिसतच नाही ऍव्हरेज. याच्यात गैर काहीच नाहीये, तू बाळाला सांभाळ, आई बाळाला चांगलं सांभाळू शकते, राईट? मी काय करतो, 2 तासामध्ये एक जेवण बनवणारी बाई ठेवतो ना. खूप साऱ्या गोष्टी आहेत ना डेलिकेट करण्यासाठी. आता येस डेलिकेट ऑप्शन, करायचं, येस ऑप्शन सापडले तर भरपूर आहेत सर, म्हणजे ऍक्च्युली बघा, तेवढं लॉजिक शोधला तर लागलं. देव पण तुमच्या समोर येईल, पण येस येस शोधावं लागेल. ठीक आहे, येस करेक्ट. ऑप्शन सापडत नाही, शोधण्यासाठी तुम्हाला एगरली एफर्ट्स करावे लागतील. हा, येस तर हे डेफिनेटली. अंडरस्टँड करा, याच्यामध्ये इमोशनल बघा, ऍव्हरेज मिडल क्लास लोक इमोशनल फार विचार करतात लाईफ विषयी, इमोशनल वीक असतात. 2 तास मॅडम सांगा की तू थांब ना प्लीज, मी 2 तासामध्ये चांगलं बाई केअर टेकर ठेवतो, जेवण बनवून सकाळी शोधा तिला, असेल ती पण. आणि त्या दोन येस येस तासामध्ये तुम्ही तुमचे स्किल अपग्रेड करा, तोच येस तोच डेफिनेटली 2 तास क्रुशल आहे तुमच्यासाठी. आणि येस सॅटरडे करेक्ट. संडे काय करता तुम्ही? हा सॅटरडे संडे मिळतो वेळ. सॅटरडे संडे काय करता? त्याचं काय 24 तासाचं काय का टाइम टेबल?
तर त्याचं तर काहीच प्लॅन नसतं ना, हाउ कॅन यू से की तुम्ही मॅनेज करताय. तसा. मी तुम्हाला सांगतो की आजपासून काय करा, मी 7 दिवस खूप चांगले मिसमॅनेज करतो हे बोलत. यू आर नॉट मॅनेजिंग युअर येस टाइम. तुमचं इन्कम सांगतं की तुम्ही टाइम टाइम मॅनेज नाही करत. ओके, सो येस डेलिगेशन काय करायचं हे फार महत्वाचं आहे. तर तिथे तुम्हाला गरजच नाही आहे. ओके, येस स्पेसिफिक टाइम ठेवा फॅमिलीला, नाही असं नाही म्हणत आहे. संध्याकाळी देत असाल तुम्ही अर्धा तासामध्ये, मध्ये ब्रेक घेताना तो फॅमिली आहे, कारण घरीच करता ना तुम्ही वर्क फ्रॉम होम. येस येस बस तो अर्धा तास द्या ना फॅमिलीला, 1 तास 2 ब्रेक घेतले तुम्ही तो फॅमिलीला द्या. कारण तुम्ही येस ट्रॅव्हलिंग नाही येस करत ना, ट्रॅव्हलिंग तुमचं बंद आहे ना सध्या. येस सर 2 दिवस जातो आठवड्यात तुम्ही हा, ऑफिसला, ट्रॅव्हलिंगचा टाइम बट किती आहे? ट्रॅव्हलिंग 10 मिनिट आहे सर, ऑफिस जवळच आहे माझं, म्हणजे एवढं ट्रॅव्हलिंगचं मलाच कंटाळा येतो, त्यामुळे मी नाही ठेवलं, ला जवळच आहे. तेवढा टाइम सेव्ह होता ना, तो थोडा फॅमिली सोबत राहा. कारण तुम्ही आता घरामध्ये, त्यामुळे तुम्ही फॅमिलीचेच झालेले आहेत. येस आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो की सतत तुम्ही घरामध्ये असलेल्या व्यक्तीला व्हॅल्यू पण नसते होत. त्यामुळे मी घरी जास्त थांबत नाही, मी ऑफिसमध्ये पण जास्त थांबत नाही, मी असं भटकत असतो. कारण व्हॅल्यू ठेवत नाही कोण. राईट, तुमची व्हॅल्यू तुम्हाला आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. ओके, सतत एरिया, सतत एका एरियामध्ये जास्त काळ राहिल्यानंतर व्हॅल्यू नाही मिळत. व्हॅल्युएबल पर्सनला पण व्हॅल्यू नाही मिळत. डिस्टन्स मेंटेन करावं लागतं. ओके, येस येस येस, गुड गजानन, व्हेरी नाईस. तुम्ही यंग आहात, यंग मुलांनी स्पेसिफिकली गजाननच्या एजमध्ये जे आहेत, अनिरुद्ध दिसतोय, जगदीश दिसतोय, प्रमोद, तुम्ही ना रिजिड नका. रिजिड म्हणजे की मी हेच करणार तेच करणार, खडकासारखे नका बनू. तुम्ही त्या झऱ्यासारखं बनायला पाहिजे ज्याच्यामध्ये ना एवढी निखळत आहे. जे झरा वाहत झरा आहे ना त्यासारखं बना. तुम्हाला या एज मध्ये तुम्हाला प्रत्येक टास्कला हो बोलायचं आहे जोपर्यंत तुम्हाला क्लॅरिटी येत नाहीये. हे काम यस, हे काम करू शकतो, हे काम यस करू शकतो, हे काम करू शकतो, हे पण सगळं मी काम करू शकतो. सगळं काम केल्यानंतर ना तुम्हाला क्लॅरिटी यायला सुरुवात होईल की माझ्यासाठी आता हे काम आहे. अँड देन मग एका लेवल नंतर तुम्ही म्हणणार की नाही मी हे नाही करणार, मी हे नाही करणार, मी नाही करणार. सॉरी, मी सगळ्या सिनियर सिटीजनला टार्गेट करत नाही, पण काही सिनियर सिटीजन माझ्याकडे येतात, जसं हर्षद सर आले, देन मग मी काम करतो. अदरवाइज मी नाही सिनियर सिटीजन स्ट्रिक्टली. राईट, तर तुम्हाला हे लर्न करावं लागेल. झरा असतो ना वाहता झरा, तो काय करतो, मोठ्या खडकाला पण ना कापून टाकतो. तर तुम्ही खडकासारखे नका, रिजिड. मिडल क्लास लोक रिजिड असतात, नाही मी हेच करणार, 40-45 वर्ष नोकरीच करणार, एकाच उत्पन्नावरती राहणार, मी कम्फर्टेबलच लाईफ जगणार. कम्फर्ट काय होतं माहितीये, ओव्हर द पिरियड ड्रग पेक्षा ना एकदम डेंजरस होऊन जात, एकदम डेंजरस. आज मी हर्षद सरांशी बोलत होतो, इंटरेस्टिंग माणूस आहे. तुमच्याविषयी काय, त्यांच्याविषयी तुम्हाला काही माहित नाहीये, त्यांच्याकडे 6 घोडे आहेत. राईट, त्यांच्या ऍसेट्स बघितलं तर तुम्हाला, म्हणजे मला खूप मजा येत होती त्यांच्या ऍसेट. आणि त्यांच्याशी कम्युनिकेशन करताना पण खूप छान वाटत होतं. इंटरेस्टिंग पर्सन आहेत, मिलेनियर आहेत, मल्टीमिलेनियर आहेत. अशा व्यक्तींशी ज्यावेळेस तुम्ही बोलताना त्यावेळेस तुम्हाला क्लॅरिटी येते की टाइम्स आहे, त्यांना किती रिस्पेक्ट आहे, कशा पद्धतीने त्यांचं त्यांनी लाईफ जगलेलं आहे. आणि अजून 58 नंतर पण पुढचे 30 वर्ष त्यांना स्ट्रॉंग इच्छा आहे लाईफमध्ये जगण्याची. जनरली प्रायव्हेट सॅलरीड आहेत, गव्हर्नमेंट सॅलरीड आहेत, ते 10-15 वर्षाच्या जॉब नंतर ना पूर्णपणे एनर्जीलेस होतात. सो गजानन मेन थिंग आहे तुम्हाला तुमचं टाइम वरती काम करायचं. क्लिअर? येस अविनाश, हॅलो. येस अविनाश, हा, कॅन यू हिअर मी सर? आवाज येतो माझा सर? लाऊड अँड क्लिअर सर. या, थँक्यू सर. सर ऍक्च्युली माझं वन ऑन वन सेशन माझं सॅटरडेला शेड्यूल आहे, तर माझी जी एक्सेल शीट आहे ती मला थोडी व्हेरीफाय करायची होती. त्यातले काही डाऊट्स होते. त्याची फर्स्ट डेटा शीट जो आहे त्याच्यामध्ये एम्प्लॉय बेनिफिट्स मध्ये SA होत, SA तो तो एस सुपर सुपर ॲन्युएशन म्हणतात त्याला. ओके सुपर ॲन्युएशन, हा. आणि PA/CIA पर्सनल ऍक्सिडेंटल किंवा क्रिटिकल इलनेस.
ओके सर, आणखी बाकीचे मी डिटेल्स भरलेत ना, तर माझ्या ह्याच्यामध्ये जे शी लाईफचं जे शीट येतं, लाईफचं आणि चाइल्डचं, त्याच्यामध्ये ना व्हॅल्यू येतं, व्हॅल्यू म्हणजे ते माझं समथिंग हे आहे, तर मला ते दाखवता येईल का? हो नक्की शेअर करा. ओके. स्क्रीन शेयर. दिस इज अ स्क्रीन. हो दिसते. तुम्ही सगळे भरलेत वाव. आता. हा हे माझं तुमचा एज किती आहे? सर माझं 49 आहे सर. आणि प्राइवेट सॅलरी आहे तुम्ही? यस सर. सिंग माझा एक मुलगा आहे आणि बाकी चिल्ड्रन्स, त्यामुळे मी सगळे झिरो टाकले इथे. फादर मदर लाईक बोथ आर एक्सपायर्ड, त्यांच्या पण ते झिरो केलंय. गुड. हे गोल्स वगैरे भरले त्यामध्ये. व्हेरी नाईस. चिल्ड्रन नसल्यामुळे पुढचे एक सिंगल चाइल्ड असेल, त्याचे डिटेल्स भरले, बाकीचे नॉट हो, ऍप्लिकेबल. एकच आहे ना? येस सर. बस बस एकाचच प्लॅनिंग करायचं आहे ना तुम्हाला? राईट सर. एकच. काही हाँ केसेस मध्ये कसं असतं की भावाचा मुलगा असतो, मुलगी असते, त्याची हाँ रिस्पॉन्सिबिलिटी असते, तर ती पण घेतात काही जण, राईट. राइट सर. आता हे घर घ्यायचं आहे, लोकेशन काय तुम्हाला घर प्लॅन केलं? थोडंसं वरती आहे कोथरूड स्क्रीनसाठी. मध्ये सर. मी पुण्यात राहतो, पुण्यात कोथरूडला. एक एक मिनिट, इकडेच होल्ड करा. मला जरा तुमचं मी रिमोट तुम्हाला रिक्वेस्ट देतो, मला ऍक्सेस देणार का तुम्ही? येस हो सर. प्लीज ऍक्सेस दे. येस तुम्ही कर्सर वरचं बोर्ड काढून घ्या. ओके, कोथरूडला तुम्हाला घर घ्यायचंय आणि घर काय करायचं, अपग्रेड घ्यायचंय. अपग्रेड राईट सर. करायचंय. 1,000 स्क्वेअर फीटचं हे आहे, 10,000 रेट आहे, 1,03,00,000 आहे. आता वन ऑन वन मध्ये तुम्हाला या सीटची क्लॅरिटी देतीलच टीम, ओके. पण आता तुम्हाला 1 कोटीचं घर घ्यायचं असेल तर तुम्ही हाऊस परचेस लेसन ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय की तुमचं जे अॅन्युअल इन्कम आहे त्याच्या 2.5x किंवा 3x मॅक्सिमम तुमची घराची कॉस्ट राईट. पाहिजे. आता 1 कोटीचं घर घेण्यासाठी तुम्हाला बेअर मिनिमम 30-35 लाखाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे, तेवढं आहे का? नाही. मग आता हे घर मग कॉस्टली बनेल. का कॉस्टली बनेल? कारण तुम्ही त्याच्यावरती ओव्हर फोकस्ड करणार आणि पुढच्या 10 वर्षांनी 11 वर्षांनी तुम्हाला रिटायर पण व्हायचं आहे ना, हो सर. आणि मग ते रिटायरमेंटचं चॅलेंज होऊन जाणार. मग तुम्ही काय करणार की हा जो अर्णव आहे ना मुलगा, हो. अर्णव. हां. 13 वर्षाचा आहे, तर 11 वर्षांचा तो किती होईल? 23 वर्षाचा. म्हणजे एकदम थोडा असेल ना, त्यावेळेस काय करणार माहितीये तुम्ही? तुम्हाला सांभाळायचं आता फोर्स. मॅक्सिमम पेरेंट्स असेल मग सांभाळायचं नाही मुलांनी, डेफिनेटली सांभाळायचं, पण तुम्ही त्याला क्लॅरिटी क्लॅरिटी द्या ना. अर्णव बाळा बस इथे, 13 वर्षाचा आहे, आज हे प्लॅनिंग केलेलं आहे, तुम्ही कोथरूडला घर घ्यायला चाललेलो आहे, 11 वर्षानंतर मला रिटायरमेंटसाठी आय डोंट नो किती तरतूद करता येईल. हे 1 कोटीचं घर घेतल्यानंतर हे घर आपल्या राहण्यासाठी असेल, लाईफस्टाईलसाठी असेल, राईट. पण मी रिटायरमेंटला काही गोळा नाही करू शकत. त्या दरम्यान 11 वर्षामध्ये तू अमेरिकेला जा, युकेला जा, ऑस्ट्रेलियाला जा, शिक्षण घे आणि मग आम्हाला पण तिकडे बोलव. क्लॅरिटी यस. फार महत्वाची आहे सर. हल्ली सगळं तसंच होतंय, पुण्यातली अर्ध्याच्या पेक्षा जास्त घरं आता जी आहेत ना, त्याचे पेरेंट्स लोक आणि मुलं सगळे गेले पुणा सोडून. पुण्यातले फार सारे घरं वेकेंट आहेत. रेसिडेन्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी पुणा चांगली लोकेशन आहे आता, बट मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये नको, राईट. तर केअरफुली म्हणजे हे नियम फॉलो करा. हे उत्पन्न एकच आहे ना? हाँ, दोघे आहेत, वाईफ आणि मी दोघे दोघे जाऊ. जण. दोघांचं मिळून तेवढं नाही होतं ना, 30 लाख वर्षाचं. नाही. काय होतं माहितीये का, जनरली एक सर्वसामान्य व्यक्तीचं ड्रीम असतं
की ओव्हर स्ट्रेच करून स्वतःला फाडून टाकायचं पण घर घ्यायचं 1 कोटीचं. का त्याचं रिझन नाही माहित आहे, कारण सगळ्यांनी घेतलेले. आपण नाही घ्यायचं का? नाही घ्यायचं. जर तुमचे अलाव नसतील का फायनान्स न, तर घेऊ नका प्लीज. रादर दॅन तुम्ही 11 वर्षामध्ये खूप चांगला मोठा तुमचा रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट करा. कारण 11 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो अविनाश आणि प्रत्येक पेरेंट्सना, की तुमची मुलं कुठे सेटल होणार आहेत नाही तुम्हाला माहीत नाहीये. नक्कीच पुण्यामध्ये तर नाही होणार, एवढी मी गॅरंटी देतो. कारण तुमची मुलं काय करणार, पहिल्यांदा चेक करणार, बाबा 30-35 वर्ष एकाच कंपनीमध्ये, धड यांच्याकडे रिटायरमेंटचा फंड नाहीये, असं 40-45 वर्ष आयुष्य इकडे जगण्यापेक्षा भारतामध्ये काही होणार नाही, आपण भारत सोडूया. आणि ते इनसिक्युअर फील करतात आणि भारत सोडतात आणि बाहेर निघतात. मग तसं काही असेल ना, तर तुम्ही या घराच्या इमोशनल अटॅचमेंट मध्ये नका जाऊ. कारण एनी हो तुमचा मुलगा शिकल्यानंतर तिकडे जाणार आणि भविष्यामध्ये जो तुम्हाला तिथे बोलवणार असेल ना, तो तुमच्याकडे रिटायरमेंट कॉर्पस असेल ना, तर तुम्ही त्याला क्लॅरिटी मध्ये घेऊ शकता. कारण तुम्ही पण कुठे मूव्ह होणार, आयुष्याचा एंड कुठे असेल तुमचं, पुण्यातच असेल अशी काही गॅरंटी नाही आहे. गॅरंटी नाही माहित नाही. धनुषी मॅडम आहेत ना, त्यांचा अख्खा बंगला आहे, विकायचा आहे आम्हाला. सगळे लोक ऑस्ट्रेलियाला घेऊन त्यांना कालपर्यंत क्लॅरिटी नव्हती. तुम्ही म्हणताय पॉसिबिलिटी पुण्यात आहे. क्लॅरिटी विजनरी लोकांनाच असू शकते. मी सांगतोय ना की भारतामध्ये कोणी राहणार नाही, तुमची मुलं इनसिक्युअर्ड आहेत, भारतामध्ये जॉब नाही, त्यांच्या कॅलिबरचे त्यांचं जे शिक्षण आहे त्या पद्धतीने त्यांना उत्पन्न नाही मिळत आहे, काहीच सांगू शकत नाही. राईट, अनलेस अंटिल तुमच्याकडे या सर्व गोष्टी आहेत, तोपर्यंत भारतामध्ये तुम्हाला राहण्यासाठी स्ट्रॉंग क्लॅरिटी लागेल. तुम्हाला स्टॅबिलिटी हवी, कम्फर्ट हवं असेल, तर भारतामध्ये तुम्हाला मिळणार नाही. बट तुम्हाला मिलियन डॉलर संपत्ती क्रिएट करायचे, मिलेनियर बनायचं असेल, तर भारतामध्येच तुम्हाला मिळणार. आणि म्हणून ज्यांना स्टेबल आणि कम्फर्टेबल लाईफ जगायचं आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन भारत सोडून बाहेर जाणं. ज्यांना ग्रोथ हवी आहे, त्यांना भारतात राहून भारतामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम, हेल्थ प्रॉब्लेम, करिअर प्रॉब्लेम, मनी प्रॉब्लेम, रिलेशनशिप प्रॉब्लेम, याच्यामध्ये एक्सपर्टी असेल, तर त्यांना मिलियन डॉलर संपत्ती आहे ना. मस्ट आहे ते. अविनाश सर, परत स्क्रीन तुमची शेअर करा. आणि रिटायरमेंट वरती या. चलो मला परत एकदा रिमोट द्या, रिमोट द्या. अच्छा, टाटा पंच काय आहे, ट्रक आहे का? नाही नाही, कार असते ते. अच्छा, गाडी आहे, ठीक आहे, सॉरी. तो ही गाडी घ्यायची तुम्हाला, लो प्रायोरिटी का ठेवली आहे? हाय प्रायोरिटी नाही तर काढून टाका त्याला. लो प्रायोरिटी आहे माझ्यासाठी. बघा, मला एकच गोष्ट कळते, हाय प्रायोरिटी, दॅट्स इट. लो प्रायोरिटीला ठेवूच नका ना. आणि लो प्रायोरिटीला तुम्ही काय करणार माहितीये का? डिस्ट्रॅक्ट होणार. आणि त्याला लो प्रायोरिटीला ठेवलात ना, कारण हे लाईफस्टाईल आहे. आता तुम्ही 10 लाख प्लॅन केलं, तर कदाचित 1 कोटीचं घर घेतल्यावरती तुम्ही 20 लाखाची पण गाडी घेणार. आज गाड्या किती महाग झालेल्या आहेत. टाटाच्या शोरूम मध्ये गेल्यावरती तो स्मार्ट आहे तुमच्यापेक्षा. कोण? मार्केटिंगवाला. सर, तुमच्या पर्सनॅलिटीला टाटा पंच सूट नाही होते हो. सफारी घेऊन टाका ना, काय डॅशिंग वाटल. मॅडम तुम्ही जरा सांगता का? अर्ण तू पण सांग ना बाबांना, काय पर्सनॅलिटी झालं, फिनिश, गेम ओव्हर. बजेट फक्त 3-4 लाखाला पुढे सरकला ना, फिनिश. सो कुठे कुठे ट्रॅप आहे मी फक्त तुम्हाला सांगतोय. अहो, 14-15 वर्ष प्लॅनिंग करून म्हातारा झालो मी आता. इंटरनॅशनल वेकेशन केरला, ठीक आहे, हे करा, काही प्रॉब्लेम. इंटरनॅशनल नाही, डोमेस्टिक वेकेशन आहे. गोल्स तुम्ही चांगले सेट केलेले आहेत. लोन प्रिपेमेंट हे काय, होम लोन आहे का? हो सर. याला हकलून लावा, काढून टाका, याचा फायदा घ्या. काही प्रिपेमेंटची गरज नाही आहे. बँकेचा फायदा घ्या. ओके. सर, 15 लाखाचं उत्पन्न आहे, त्या पद्धतीने तुम्हाला
घर घ्यायचं आहे 45 लाखाचं. आता एक्झिस्टिंग प्रॉपर्टी असेल, एक्झिस्टिंग प्रॉपर्टी आहे तुमची? हो सर, ऍक्च्युली मी एका रेसिडेन्शियल माझं एक आहे घर आणि दुसरं एक माझं इन्व्हेस्टमेंट आहे प्रॉपर्टी. ऍक्च्युली मी जे प्लॅन केलं होतं ते कसं होतं की ते सेल आउट करून हे करायचं. सेल आउट करा सर आधी. हां ऍसेट्स मी बघतोय सध्या, अपार्टमेंट हाऊस जे घेतलं हे सेल आउट करणार का तुम्ही? हां हां हे जे आहे हे हे 50 वेगळं आहे का? नाही, हे जे आता काय हे जे 50 लाख जे आहे ते आता मी राहतो इथे त्याचे आणि हे काय? प्रॉपर्टी आहे. दुसरं प्रॉपर्टी आहे. हॅलो हे वेगळी प्रॉपर्टी आहे ना? हो सर, ही सेल करून काय करणार तुम्ही? ती ह्याच्यासाठी मी यूज करणार होतो म्हणजे जे दुसरं मला घर घ्यायचं ही त्यासाठी. रेसिडेन्शियल जिकडे राहत आहे ती सेल करणार आहे की ही सेल करणार? हाँ म्हणजे दोन्ही रेसिडेन्शियलच आहेत. मी आता जी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे खाली जी तिथे राहतोय आणि जी वरती जी आहे अपार्टमेंट हाऊस जी आहे ती ती इन्व्हेस्टमेंट मला साठी घेतली. हाँ इन्व्हेस्टमेंट घेतली. पण त्यात जी अमाऊंट येईल तिथे ती पुन्हा रेसिडेन्शियल घेऊन तिकडे शिफ्ट करायचं असं झालं होतं. नाही, कोणती ठेवणार आहे तुम्ही? ही रेसिडेन्शियल जिकडे राहताय ती ठेवणार आहे की ती विकणार आहे? नाही आता राहतो तिकडे ठेवणार आहे. ही का ठेवणार आहे रेसिडेन्शियल? सगळ्यात जुनी कोणती आहे, ही आहे की ही आहे? नाही ती वरची आहे सर. किती वर्षाची? ही जी इन्व्हेस्टमेंट वाली जी आहे ना ती जुनी ती किती वर्षाची आहे? ही 12 इयर्स ची आहे सर. ही सेल करा, हाँ हिला सेल करा पहिल्यांदा. हाँ तीच प्लॅनिंग आहे सर. हिला सेल करून तुम्हाला घर घ्यायचं आहे ना? राईट सर. आणि ही जी राहत आहे त्याचं काय करणार मग? ती मग ती तशीच राहील, ती इन्व्हेस्टमेंट म्हणून राहील. ही किती वर्ष जुनी आहे? ती 1 7 वर्ष आहे. महिला आफ्टर 5 इयर्स सेल करायचं आहे. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी मध्ये लॉंग टर्म मध्ये तुम्ही रिटायरमेंट साठी चांगलं उत्पन्न जनरेट नाही करू शकत, ओके राईट? सो लिक्विडेट करता येईल तितके लिक्विडेट करा आणि दुसरी प्रॉपर्टी बाय करण्याची ताकद ठेवून द्या मग. पण यासाठी तुम्हाला हे लिव्हरेज सिस्टम वगैरे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे, बँकेचा फायदा घेऊन. आणि ते पण तुमच्या बियॉन्ड द लिमिट करायचं आहे. 50 लाखाची ती प्रॉपर्टी सेल केल्यानंतर तुम्ही 1 कोटीची जी प्रॉपर्टी घेणार आहे त्यासाठी तुम्हाला ऍडिशनल लोन घ्यावं लागेल ना सर? हाँ राईट सर. 60 लाखाचं लोन तुम्ही परत घेणार. तुमच्याकडे टोटल ईपीएफ जो 25 लाख रुपये जमा झालाय, हा भविष्यामध्ये आप ईपीएफ तुमचा जेमतेम 1 कोटी पण नाही जमा होणार, 70 लाखापर्यंत जाईल 11 वर्षामध्ये कंपाउंडिंग वगैरे करून, राईट? जर काढला नाही तर तुमच्याकडे जो सरप्लस उरतोय ना तो सगळा ईएमआय मध्ये जाईल, म्हणजे तुम्ही परत लाईफस्टाईल मध्ये अडकलात. मी काय म्हणतो, हा 1 कोटीचं घराचं डिसिजन तुम्ही पोस्टपोन नाही करू शकत, करता येईल करता येईल. करून टाका ना. हो सर नक्की. मॅडमचा आग्रह आहे का? नाही असं नाही करता हा येईल. पोस्टपोन करता येईल. प्लीज करून टाका. मला फक्त ते लास्टला जे आहे ना सर पुन्हा मी करतो त्याच्या शीट्स मध्ये व्हॅल्यूज दाखवत असेल मला म्हणजे शेअर करा हा. परत. 50 लाखाची जी आहे ना ही तुमच्या रिटायरमेंट साठी ठेवा आणि 25 लाख रुपये तुमच्या रिटायरमेंट साठी ठेवा. दोघांच्या ऍव्हरेज रिटर्न जर तुम्ही कन्सिडर केले 11 वर्षामध्ये तर कदाचित तुमचं रिटायरमेंटचं कॉर्पस क्रिएट होईल, राईट? एक मिनिट मला रिपीट करा पूर्ण काय म्हणतो. ही जी 50 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असेट्स आहे ना, हाँ हाँ ती तुम्ही सेल करा, लिक्विडेट करा आणि तुम्ही रिअल इस्टेट प्रॉपर्टी बाय करा अगेन इन्व्हेस्टमेंट साठी, कारण तुमच्याकडे 11 वर्षाचं लिव्हरेज आहे. ओके पण आता या घडीला तुम्ही राहण्यासाठी नाही करणार, या घडीला तुम्ही इन्व्हेस्टमेंट साठी करणार. इट माइट बी बरोबर सर. हॉलिडे होम असेल किंवा ते कमर्शियल प्रॉपर्टी असेल, कारण ऑलरेडी रेसिडेन्शियल तुमच्याकडे आहे, एक रेसिडेन्शियल तुम्ही विकलेलं आहे. कारण तुम्ही ओपन माइंडेड राहा, कारण भविष्यामध्ये 11 वर्षांत तुम्ही पुण्यामध्ये सेटल होणार याची काही गॅरंटी नाही, शाश्वती नाही. हो कारण हल्लीची मुलं जिकडे, एक तर तुम्हाला एकच मुलगा आहे, सर. लाडका आहे, यस तो जिकडे जाईल तिकडे जाण्याची तयारी आहे. नक्कीच. हा मग नक्कीच उत्तर असेल तर 1 कोटीचं धाडस घेऊन, राईट? दॅट मीन्स त्याच्या क्लॅरिटीवरती तुमची क्लॅरिटी ठरते. इट्स अ व्हेरी व्हेरी रिस्की थिंग. ओके सर. राईट तुम्हाला क्लॅरिटी माहिती आहे, असणं फार गरजेचं आहे. क्लॅरिटी ज्या ओके व्यक्तीला क्लिस्टर क्लिअर असेल ना त्याच्यासोबत जाण्यात अर्थ आहे.
ज्याला नाहीच आहे क्लॅरिटी ना, त्याच्यावर जाण्यात काही सेन्सच नाही. अदरवाईज तुम्हाला या दोन्ही गोष्टी कळल्या नाही ना, तर भविष्यामध्ये एक तुमचं मत तयार होईल, एकटं राहिलेलं बरं. राईट, अशा व्यक्ती एकटं पण नाही राहू शकत, पण त्यांना ती पण क्लॅरिटी नाही. तो ऑलवेज तुम्ही क्लॅरिटी असलेल्या व्यक्तीसारखं बिहेव्ह करा, नाही तर क्लॅरिटी असलेल्या व्यक्तीसोबत राहा. दोन पैकी एक ऑप्शन. ओके सर. सर हे जे लाईफ नावाचं शीट आहे ना, त्याच्यामध्ये ते व्हॅल्यूज येतात सर मला. खाली जे लाईफ शीट आहे दाखवा. रिमोट तुमच्याकडे आहे का? एकच मिनिट, नाही रिमोट तुमच्याकडे. ठीक आहे, मी बघ. हा हे बघा सर, हे लाईव्ह दिसतंय. सर तिकडे काहीतरी फॉर्म्युला मिसिंग असेल. ओके, त्याला झिरो करा जरा. आता इथे जे तुमचे D17 मध्ये, एकच मिनिट, थोडं वरती या, वरती या, थोडं वरती घ्या, तुमच्या स्क्रीनला वरती घ्या, या असं अजून म्हणतात वरती घ्या. D17 मध्ये जा, वरती आहे एकदम टॉपला. इथे पण. D17 वरती क्लिक करा. हा इथे पण असं दाखवलं. हा, तुमच्या तुमच्या केसमध्ये एकच मुलगा आहे ना, हा तर सर, तिकडे तुम्हाला डेटामध्ये जाऊन 0-0 केल्यावरती सगळे व्हॅल्यू चेंज होतील. हा 0-0 केले म्हणायचे. नाही तर इथे तू बघा, 3 मुलांचं आहे ना, ते 3 मुलं असतील तर त्यांच्या केसमध्ये काय करायचंय. तर तुम्हाला आता D17 प्रत्येक चाइल्डच्या इथे या. कुठे म्हणता सर? चाइल्डचा गोल आहे ना, प्रत्येक चाइल्ड 1 चाइल्ड 2, तुमचे फायनान्शियल गोल स्टार्ट होतात बघा तिथून. हा फर्स्ट फ्युचर शीट फ्युचर फ्युचर फर्स्ट नाही, फ्युचर डेटा मध्ये. नाही, डेटा मध्ये नाही, इथे चाइल्ड मध्ये गोल स्टार्ट होतात ना तुमचे. नाही, रिटायरमेंट गोल आहे, हाऊस परचेस गोल आहे, सेपरेट गोल आहेत ना. एकच मिनिट, थांब मला ऍक्सेस द्या. येस. अच्छा कधी कधी काय होतं की आपण काही अनवॉन्टेड फिगर्स किंवा नंबर्स टाकतो किंवा काही वर्ड्स आपण हे करतो, त्यावेळेस पण प्रॉब्लेम होऊ शकतो. हा एक्झॅक्टली, तेच मला जाणून घे काय एक्झॅक्टली. ते एने एने केलंय ना, तो प्रॉब्लेम असतो. सेकंड चाइल्ड सर, फर्स्ट चाइल्ड से बोल दिया है. सेकंड चाइल्ड नाहीच आहे ना तुम्हाला. नाही सर. हा सर, 0 करायचं सगळे. हा, सगळीकडे 0. ओके. हे पण 0 सील का सर? मग नाही नाही तुमच्या ह्याच्यामध्ये नाही येणार. प्लस 0 केलं तर मग तिथे फिगर्स नाही येणार, तुम्हाला क्लॅरिटी नाही येणार त्याच्या. अर्चर मुलं
आपल्याला धनश्री मॅडम ही शीट चेंज करावी लागेल, कारण या शीट मध्ये बराचसा प्रॉब्लेम होता, राईट ना? राईट. आप इथे किती लोकांना, चार मुलं नाही आहेत, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आहे टाईप करा. बाय द वे किती मुलं आहेत तुम्हाला तेवढं टाका टाईप. एक किंवा दोन आहे, तीन पण नाही आहेत कोणाला. जमाना गेला ऍक्च्युली एवढं. तर आल्या वॅल्यूज, ठीक आहे, येस सर, राईट राईट सर, ओके. राईट. आणि तसंच मला वाटतंय चाइल्डच्या शीट मध्ये पण तसंच व्हॅल्यू आलं असतं आता. हे तर आता तुम्हाला इथे नाहीच आहे तुमच्या इथे केसमध्ये ना, इथे हाईडच करून घ्यायचं तुम्हाला. हे चाइल्ड वन, वन चाइल्ड, चाइल्ड वन चाइल्ड नाही ते असू द्या ना, इथे बोला सर. इथे तुमचं तो गोलच नाहीये ना, मॅरेज प्लॅन नाही केलं ना तुम्ही. नाही याला गोलला काय करायचं, आपण हाईड करून टाकायचं, राईट क्लिक करा आणि हाईड करून टाका. सो त्यात दिसायला पण चांगलं दिसेल, आणि याला थोडस सर, आपण आता मॅरेजचं का नाही घेते सध्या, म्हणजे नाही रे, मी नाही, आपण नाही, तुम्ही डिसाइड केलं ना. मी थोडी आलेलो की मॅरेज घेऊ नका, आपण मागे जरूर डिस्कशन मध्ये तुम्ही सांगितलं होतं की मॅरेज घेऊ नका सध्या. मी सांगितलेलं. अच्छा हां, म्हणजे प्लॅनिंगच्या याच्यामध्ये, हो हो ठीक आहे. नाही बघा, मी का नव्हतं सांगितलं, कारण मला क्लॅरिटी नव्हती की तुमच्या फायनान्शियल गो लाईफ मध्ये तुमचं इन्कम किती आहे, की तुमच्या मुलांचं एज किती आहे, तुम्हाला किती वर्ष अजून प्लॅन करायचं आहे, राईट. ते मला क्लॅरिटी नव्हती, त्यामुळे मी सांगितलेलं मॅरेज करू नका. पण सध्या तर मी काय म्हणतो, मुलगा आहे ना, हो सर. तर मुलग्याला ना काय करा माहितीये, त्याला चांगलं शिकवा आणि त्याला चांगले संस्कार द्या. हा त्याला काय करा माहितीये, शूर मुलगा म्हणून, सो दॅट त्याच्या लग्नाची, मुलग्याच्या लग्नाची काय काळजी नसते हो. नसते ना, बरं, यस यस बरं. त्या मुलग्याचा बाप असेल तर तो एकदम असं अमरीशपुरी सारखाच उभा असतो, पण मुलीचा बाप असतो ना तो एकदम असा बिचारा गर्भगळीत झालेला असतो. तो सायकोलॉजिकल येते, त्यामुळे भीती नाहीये तुम्हाला. उद्या भविष्यामध्ये थोडासा अजून मोठा झाल्यावरती, कारण आता 11 वर्षाचा आहे ना तो, 12 वर्षाचा आहे. 12 वर्षाचा, अजून तुम्हाला एम्पल ऑफ टाइम आहे, आणि तुमच्याकडे ऍसेट्स पण आहेत तशा. फक्त 1 कोटीचं घर घेऊ नका, एवढं एक काम करा तुम्ही, रिटायरमेंट तुमचा गोल बघा ना. ईपीएफ तुमचा 88 लाखापर्यंत जमा होते, ग्रॅच्युटी वगैरे 1 कोटीपर्यंत जमा होते, पण तुमची रिक्वायरमेंट जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये जाते. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं एक प्रॉपर्टी मॅप केली तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल ना, तो रिटायरमेंटला पण तुम्हाला काही करायची गरज नाहीये. पण यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग प्लॅनिंगची मदत लागेल. क्लिअर सर? येस सर, 1-on-1 मध्ये आपण करूया. हो, 1-on-1 मध्ये तुम्हाला क्लॅरिटी लागेल. सर बट ओपन माइंडेड होऊन या. येस सर, थँक्यू. आज पुण्यामध्ये थंडी आहे का? हा तर तब्येत ठीक नाही सर, माहिती तब्येत ठीक नाही म्हणून घातले. नॉट वेल ऍक्च्युअली. काळजी घ्या, पाऊस पडतोय, हो क्लायमेट पाऊस चेंज होतोय, हेल्थची काळजी घ्या. असं भिजलो होतो मी ऍक्च्युअली. भिजलात ना? हो त्यामुळे बरेच जण भिजले, त्यामुळे सर्दी खोकला वगैरे झाले. काळजी घ्या. थँक यू सर, येस, थँक यू. मोस्ट वेलकम. येस, एनी क्वेश्चन? देन मग मी एखादा मनी सायकोलॉजी रिलेटेड टॉपिक घेतोय. क्विकली तुमचा एखादा क्वेश्चन असेल तर विचारा. येस धनशी मॅम, ओवर टू यू. क्वेश्चन्स लाईफ मध्ये ना एव्हरी टाइम पडत राहते, बट जस्ट आता आपण बेसिक लेवलला क्लिअरिटी आणतोय. तुमचा प्लॅन बनल्यानंतर तुम्ही एक्झिक्युशन करणार, एव्हरी इयर रिव्ह्यू करणार, रिव्ह्यू केल्यानंतर तुमचं इन्कम वाढलेलं असेल, गोल चेंज झालेले असतील, बरेचसे असे काही अनसर्टन इव्हेंट्स पण आलेले असतील ज्याच्यासाठी अजून क्लिअरिटी नाही. तर मी म्हणेल की क्वेश्चन जो असेल ते तुमच्या लाईफ मध्ये ना बऱ्याचशा वेळेला टप्प्याटप्प्याला वेगवेगळे येणार आहे. रिटायरमेंटचं जरी आज तुम्ही प्लॅनिंग करताय तर ते फुल अँड फायनल अमाऊंट नाही आहे, एव्हरी इयर ती चेंज होईल. तुमचे एक्सपेन्सेस चेंज झाले तर रिटायरमेंट चेंज होईल. मुद्दा हा आहे की तुम्ही क्रिटिकल थिंकिंग साठी प्रिपेअर्ड आहात का, मेंटली टफ आहात का, फॅमिलीमध्ये काही अनसर्टन इव्हेंट झाले तर त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात. फायनान्शियल मॅनेजमेंट इज अ डिफरंट पार्ट, बट अगेन सायकोलॉजिकल मॅनेजमेंट इज अ डिफरंट पार्ट.
नक्कीच आम्ही सायकोलॉजीवर जास्त काम करण्याचा का प्रयत्न करतोय, कारण टेक्निकली कोणी किती धावलं तरी पण ना तू कुठेतरी स्टक होतो हे आम्हाला रिअलाइज झालंय. त्यामुळे आम्ही स्वतःच ही प्रोसेस का टफ केली. तुम्हाला खरंच मिलेनियर बनायचं आहे तर तुमच्याकडे सायकोलॉजिकल प्रिपेअरमेंट असणं फार गरजेचं आहे. यस, इनफॅक्ट 15 दिवस आपण नितीन सर खूप मॅसिवली काम केले त्यांच्या विचारसरणी. बट मी ही गोष्ट सांगेल की 15 दिवस पण सफिशियंट नाही आहे. 13 वर्ष एव्हरी डे एव्हरी टाइम आम्ही त्या गोष्टी रेग्युलर करतो तेव्हा कुठे हा टफनेस आलेला. True. 15 दिवस सफिशियंट नाही, Absolutely right. राईट? Sufficient नाही, it's an ongoing process तुम्ही towards money, तुमचे emotional disposition काय, म्हणजे तुमचा भावनिक स्वभाव काय पैशाप्रती, हे अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. मिलेनियर फ्युचर अकॅडमी मध्ये तुमचा भावनिक स्वभाव कसा पद्धतीने बनलेला आहे, तो कसा चेंज करायचा आहे, सायंटिफिक वे मध्ये आम्ही कोचिंग मेंटोरिंग करतो. आज हर्षद सरांनी रिक्वेस्ट केलं म्हणून मी आज एका मनी सायकोलॉजी टॉपिक वरती मी बोलणार आहे थोड्या वेळाने. अविनाश यांचं, अनिरुद्ध यांचं क्वेश्चन अंडरस्टँड केल्यानंतर तर मेक शुअर तो टॉपिक मी या टॉपिक वरती बोल. हर्षद सर, मोर दॅन 80+ मास्टर माइंड असतील तुमच्यासाठी मिलेनियर फ्युचर अकॅडमी मध्ये. तुम्ही आज फक्त एका स्पेसिफिक टॉपिक वरती बोलणार आहे, विच इज कॉल्ड सी आर यू अनकॉन्शियसली अटॅचिंग ऑनर टू पॉवर्टी. हा एक टॉपिक आहे, तुम्ही कळत न कळत गरिबीला अट्रॅक्ट करताय. तुमची मनी सायकोलॉजी कशी आहे याविषयी मी आता नेक्स्ट 20 to 30 मिनिट्स मी कम्युनिकेट करणार आहे, विच इज मनी सायकोलॉजी. तुम्हाला मनी सायकोलॉजी डिफरंट डिफरंट पार्ट आहे, त्यातला एक पार्ट विषय तुम्ही अनकॉन्शियसली काय अट्रॅक्ट करताय पैसे. जसं हर्षद सर अनकॉन्शियसली एकदम नॅचरल माइंड स्टेट आहे त्यांचा, इजिंग अट्रॅक्टिंग मनी कंटिन्युअसली फ्लो मध्ये. तर तुमचं काय, तुम्हाला कसं चेक करायचं मी तुम्हाला आजच्या लेसनमध्ये. येस अनिरुद्ध, चल. सर माझा एक क्वेश्चन काय होता की हे जे आपलं जसं मी माझी डेटाशीट बनवली तशी मी म्हणजे थोडा वेळ घेऊ की आणखी कोणाची मी अशी करून देऊ ॲज जस्ट ॲज मला कॉन्फिडन्स येण्यासाठी. म्हणजे मी सध्या माझ्या काकाशी हे डिस्कस केलेलं तर त्याला सुद्धा हे करून देऊ का मी जस्ट ॲज कॉन्फिडन्स फर्स्ट तुम्ही डिझाईन करा तुमची कंप्लीट. अच्छा ओके, जस्ट लाईक पीडीएफ बनवा नीट अँड क्लीन, नीट अँड क्लीन ओके राईट. तुम्ही नेक्स्ट लेवलला ऍक्शन नसेल घेत तर लेवल 1 मध्ये एवढी एक छोटीशी इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून फायदा काय होईल तुम्हाला इतर लोकांचा प्लॅन बनवण्यासाठी ना खूप मोठा कॉन्फिडन्स. अदरवाइज तुम्हाला वाटतं की तुम्ही कॉन्फिडेंटली बनवलेलं आहे, देन टू असाइनमेंट. पण आता काय प्रॉब्लेम आहे की काकाचं बनवून एक्झिक्युशन करणं पण महत्वाचं आहे ना, कारण तुम्ही काकाचं काय करायला माहितीये का, अभिमन्यू करून टाकाल, त्याला आतमध्ये घ्याल चक्रव्यूहामध्ये आणि काका नंतर असा करेल. तर पुण्यामध्ये पेशव्यांचा तो कुठला दरबार आहे त्याच्यामध्ये काका मला वाचवा, काका मला वाचवा असं बोलतोय तो. आता इथे काकाच तुमचा बोलेल की पुतण्या मला वाचव, पुतण्या मला वाचव, आणि तुम्ही जर चक्रव्यूह मध्ये टाकून देणार तर असं काही करू नका काका, प्रेम चांगलं राहू द्या. ठीक आहे, येस, तुमचं प्लॅन ना तुम्ही कम्प्लीट करून घ्या. त्यासाठी तुम्ही पाहिजे तर 15 लेसन्स आहेत. हर्षद सरांनी बघा खूप छान प्लॅन बनवलेला. आज मी हर्षद सरांचा आज मला ऑनर काय मिळालं, मी हर्षद आणि नितीन या दोघांना मी भेटण्याचा ऑनर. कधी कधी काय होतं माहितीये की तुम्ही रिकामे असताना तरी पण तुम्हाला चांगले व्हॅल्युएबल लोक भेटतात. जे दोन लोक मला आज जेम्स मियाना भेटलो, जे $1 मिलियन त्यांची संपत्ती डिस्क्लोज नाही करणार, बट $1 मिलियन, बोथ आर मल्टीमिलियनर आणि एकदम साधे सिम्पल. ऑलवेज लक्षात ठेवा की जे मनापासून मल्टीमिलियनर असतात ना दिसायला पण सिम्पल असत, साधे सर. आणि काय असेल तर मी तुमची हेल्प घेऊ शकतो ना किंवा तुम्हाला मास्टर क्लास असतील, सपोर्ट कॉल असतील, तुम्ही तिथे येऊन तुमचं डाऊट्स क्लिअर करा. जो पण कॉन्फिडन्स येत नाही तो पण ऍक्शन नाही घेतलं तरी चालेल, नो वरीज. बट ही प्रोसेस ना स्टार्ट टू एंड पर्यंत घेऊन, अदरवाइज काय करणार तुम्ही कॉम्प्लेक्स करून टाकणार आणि लोकांना वाटेल की नाही नाही हे खूप कॉम्प्लेक्सिटी आहे. इनिशियल फक्त कॉम्प्लेक्सिटी फर्स्ट इयर का असते माहिती आहे का, कारण तुम्ही खूप काही गोष्टी आहे ना अनप्लॅन केलेल्या आहेत, तुम्ही अनप्लॅन इन्व्हेस्टमेंट केलेले, अनप्लॅन्ड ऍसेट तुम्ही बाय केलेले आहेत आणि त्याला पूर्ण मिक्सचर बनवलेलं, कॉकटेल बनवलेलं. आता याला सेट करणं, डायव्हर्सिफाईड करणं हे फार चॅलेंजिंग होतं, पण इनिशियल फर्स्ट इयरच चॅलेंजिंग असतो. ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्युशन करताना सेकंड इयर ऑनवर्ड्स फक्त तुम्हाला रिव्ह्यू करायचं आणि तुमचं फायनान्शियल लिटरेसी इन्क्रीज करायचं, तुमचं कमर्शियल माइंड डेव्हलप करायचं, राईट?
यस ओके सुपर. थोडा एक 20 मिनिटं मी या टॉपिक वरती बोलतो, त्यानंतर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर पुन्हा आपण क्वेश्चन्स घेऊया. ओके सो टॉपिक आहे की तुम्ही कळत न कळत गरिबीला मी खूप ऑनर देताय, सन्मानाने जवळ करताय की नाही हे तुम्हाला अंडरस्टँड करणं फार महत्वाचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ही घेणं तुम्हाला गरजेचं आहे की खूप सारे तुम्ही मूवी बघितली असते. मूवी अनकॉन्शियसली बघा आपल्याला कशा पद्धतीने लहानपणापासून प्रोग्रॅमिंग केलं, मनी सायकोलॉजी बघा आपली कशी झालेली. मोस्ट ऑफ द टाइम मूवीमध्ये एक विलन असतो आणि हा विलन नेहमी श्रीमंत असतो आणि हा विलन नेहमी पैशाचा लोभी असतो. की किती लोकांनी हे मूवीमध्ये विलन असा बघितलेला आहे. मोस्ट हॉलिवूड टॉलिवूड बॉलिवूड सगळ्या मूवीमध्ये ना एक विलन असतो आणि हा विलन मनी सायकोलॉजी आपली कुठून डेव्हलप झाली हा मजेचा विषय नाहीये पण हा सिरियस विषय आहे. बहुतांश चित्रपटामध्ये जो विलन असतो नेहमी श्रीमंत असतो पण तो श्रीमंत नुसता नसतो, पैशाचा लोभी पण असतो. तो करिअरमध्ये एकदम ना कॉन्शियस असतो, याच्या अगदी उलट हिरो बेजबाबदार असतो, त्याच्याकडे नोकरी नसते, युनिव्हर्सिटीची डिग्री असते, पैशाच्या प्रति काही त्याची तत्व नसतात. राईट, इंटरेस्टिंग गोष्ट आहे, एंटरटेनिंग गोष्ट आहे की गेल्या काही वर्षामध्ये मॅक्सिमम मूवीमध्ये ना ज्या बॅड पर्सनॅलिटी दाखवल्यात ना, बॅड मॅन वाईट व्यक्तिरेखा ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत प्रत्येक मूवीमध्ये जी वाईट पर्सनॅलिटी दाखवलेली आहे ना ती अत्यंत श्रीमंती दाखवलेली आहे. किती लोकांनी ऍग्री केलं? ऍग्री केलं तसं तर एक करा चॅट बॉक्स. शनिवारवाडा, हा मॅडम सॉरी शनिवारवाडा. काका मला वाचवा, काका मला वाचवा. येस येस मॅक्सिमम मॅक्सिमम मूवीमध्ये जी बॅड पर्सनॅलिटी आहे ना विलन श्रीमंत असतो आणि तो बॅड असतो म्हणून आपण ना कधी श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करणं ही एक मनी सायकोलॉजी. अत्यंत चांगली पर्सनॅलिटी दाखवली आहे पिक्चरमध्ये. आता ही चांगली पर्सनॅलिटी कशी दाखवली आहे? ही चांगली पर्सनॅलिटी ना नेहमीच रिलेशनशिप जपणारी ना, याला रिलेशनशिप पहिलं लागतं. रिलेशनशिपची काळजी घेणारी व्यक्ती दाखवलेली आहे पण पैशाची ना पर्वा बिलकुल देखील करत नाही अशी दाखवलेली. किती लोक ऍग्री करतात? शो मे हँड. चांगली रिलेशनशिप जपतो पण पैशाची याला काही काळजी नाही, बेजबाबदार असतो. राईट, हे सबकॉन्शियस लेवल होते ना लहानपणापासून ना अनकॉन्शियसली प्रोग्रॅमिंग केले आणि लहानपणापासून आपल्या कल्चरने संस्कृतीने आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ना पैशाविषयी श्रीमंतीविषयी असे विचार केलेले आहेत ना जे आपल्या सबकॉन्शियस लेवलवरती खोलवर रुतलेले आहेत, खोलवर एकदम डीपली. आता जस्ट मी इमॅजिन केलं तर तुम्ही आता थोडं डोळे बंद करा, मी हर्षद सरांची पर्सनॅलिटी सांगतो. यांच्याकडे 6 घोडे आहेत आणि 6 घोडे रेसकोर्स वरती धावतात. आता डोळे बंद करा आणि हर्षद सरांना तुम्ही इमॅजिन काय करणार? अच्छा सटेखोर दिसतोय, राईट. लगेच तुम्ही इमिजिएट पर्सनॅलिटी त्यांची हे करणार पण ते त्यांचं पॅशन आहे बाय द राईट. ही इज अ सिम्पल पोलाइट मॅन, जेंटलमॅन. पण आता आपले लहानपणापासून जे सबकॉन्शियस लेवलवरती सायकोलॉजी बनवली ना आपण त्यांची इमेज सेल्फ इमेज क्रिएट केली अत्यंत हे म्हणतात ना की हॅट घातलेले असणार, सिगार वगैरे फुकणारे असणार आणि लोकांना त्रास देणारे असणार, घोड्यांवरती जात असणार. तर ही सेल्फ इमेज तुम्ही डिझाईन केली. याचं कारण सांगतो की सबकॉन्शियस लेवलवरती तुम्हाला पैशाप्रती काहीतरी चुकीचे उलट सुलट विचार क्रिएट केलेले. हिरो जो आहे याच्या उलट हिरोच्या रूपामध्ये ज्याला आपण एक चांगला माणूस म्हणून ओळखतो ना तो पैशाचा विचार बिलकुल देखील करत नाही, तो बिलकुल कमर्शियल विचार करत नाही, कमर्शियल माइंडसेट बिलकुल त्याच्याजवळ ठेवत नाही. त्याच्याबरोबर तो आर्थिक दृष्ट्या देखील बेजबाबदार असतो. बघितला हिरो बेजबाबदार असतो? किती लोकांनी बघितलं हिरो एकदम फायनान्शियली एकदम बेजबाबदार असतो? काय पडलेली नसते, राईट, काही पडलेली नसते. हे सबकॉन्शियस लेवलवर आपलं सायकोलॉजी डिपेंड केलेली आहे. आणि या चित्रपटामध्ये जो हिरो आहे ना याला जास्तीत जास्त रिस्पेक्ट पण असतो. किती लोकांनी बघितलं विलनला रिस्पेक्ट नसतो, हिरोला रिस्पेक्ट असतो. बेजबाबदार आपली संस्कृती ना बेजबाबदार टुवर्ड्स मनी फायनान्स असतो ना त्याला फार रिस्पेक्ट देते. तो मॅच बघत असेल तरी रिस्पेक्ट देते. आणि मी 12 वाजे पण सेशन घेतो तर मला कोण उतरा नाही विचारतो. ही आपली संस्कृती आहे, कल्चर. मला काही फरक नाही पडत बाय द वे, कारण मला क्लॅरिटी आहे. क्लॅरिटी असणं फार महत्वाचं आहे. आणि हे या लेसनमध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला ना चेक करायचे की तुम्ही अनकॉन्शियसली पैशाला अट्रॅक्ट करताय की पैशाला दूर करतायत. आणि ही सायकोलॉजी म्हणजे मनी सायकोलॉजी हा
जो पार्ट आहे हा जर तुम्ही रीड केला ना, तुम्हाला क्लॅरिटी यायला सुरुवात होईल. आजच्या लेसन नंतर तुम्ही लेसन रीड करायला सुरुवात करा. आपण ज्या संस्कृतीमध्ये राहतो, ज्या कल्चरमध्ये राहतो, या संस्कृतीमध्ये त्या गोष्टीला खूप सन्मान दिला जातो. याचा परिणाम असा होतो की ज्या क्षणी आपण एखाद्या श्रीमंत व्यक्तीला, रिच व्यक्तीला बघतो ना, बघता क्षणी आपल्याला लगेच त्याच्याबद्दल ना कळत नकळत काही प्रमाणामध्ये चीड जाणवणार. कळत नकळत यांनी पैसे असे कमवले असतील, यांनी कोणाला तरी फसवलं असेल, राईट, याचे उलटे सुलटी कामं असतील, हा लोकांकडून पैसेच मागतो. तर या सर्व गोष्टींना कळत नकळत तुमच्या सबकॉन्शियस लेवलवरती येत असेल. दॅट मीन्स तुम्हाला श्रीमंत व्यक्ती, वेल्थ आणि पैसा या तीन गोष्टींविषयी अनकॉन्शियसली तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ना चीड आहे, राग आहे, इनसिक्युरिटी आहे, आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या फायनान्शियल लाईफ मध्ये दिसायला सुरुवात होते. स्ट्रॅटेजिक टॅक्टिकल तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकता, पण अनकॉन्शियस तुमच्या सबकॉन्शियस लेवलवरती तुम्ही काय अट्रॅक्ट करताय बिलकुल कळत नाही तुम्हाला. आता हे फार धोकादायक आहे, कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला वाईट व्यक्ती बनवणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून ऑलवेज लांब ठेवतं. कारण वाईट व्यक्ती कोण आहे? श्रीमंत जी बनते ती वाईट व्यक्ती आहे, आणि म्हणून तुम्ही श्रीमंत बनण्याचा कॉन्शियसली प्रयत्न नाही करत. किती लोक ऍग्री करतात चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. तुम्हाला बनायचे पण तुम्ही कॉन्शियसली एफर्ट्स नाही करत, पण सबकॉन्शियसली तुम्हाला प्रोग्राम केलं की श्रीमंत लोक दुसऱ्यांना फसवतात, पैशाच्या पाठी लागले तर हेल्थ जाते, करिअर जातं, रिलेशनशिप जातं, सगळंच काही जातं. प्रोग्रामिंग आहे. सबकॉन्शियस माइंड नेहमीच वाईट गोष्टीपासून तुम्हाला लांब ठेवतं. लहानपणापासून तुमच्या माइंडची जी बिलीफ सिस्टीम बनलेली, माइंडचं बिलीफ सिस्टीम आहे आणि ते तुमचं ट्रस्ट सिस्टीम आहे, हे श्रीमंत व्यक्ती अत्यंत वाईट आहे या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. म्हणून पण लहानपणी आपले आई वडील जे असतात, वडील ऍव्हरेज आणि मिडल क्लास असतात, पण शो केलं जातं. वडिलांना विचारलं श्रीमंत आपण बनायचं की नाही, श्रीमंत लोक फसवतात, ते एक्सप्लॉइट करतात, राईट, हे प्रोग्राम केलेलं आहे अनकॉन्शियसली. पैसा अत्यंत चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. तुम्ही जाणीवपूर्वक ठरवलं की तुम्हाला श्रीमंत बनायचंय, जाणीवपूर्वक तुम्हाला संपत्ती निर्माण करायची, वेल्थ क्रिएट करायची, पण सबकॉन्शियस लेवलवरती तुम्हाला नेहमी सिग्नल येतो, तुम्हाला सांगतो सबकॉन्शियस माइंड तुमचं की तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर वाईट व्यक्ती बनावं लागेल. श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला वाईट व्यक्ती बनावं लागेल, वाईट काम करावं लागेल. अशा सबकॉन्शियस लेवलमुळे, अशा सबकॉन्शियस माइंडमुळे तुम्ही श्रीमंत किंवा पैशाच्या सर्व गोष्टी अवॉइड करता आणि नेहमीच तुम्ही पैशाकडे आणि वेल्थ क्रिएशनकडे दुर्लक्ष करता. आणि रादर दॅन तुम्ही दुर्लक्ष नाही करत, तुम्ही ब्लाइंड होऊन ब्लाइंड. आणि म्हणून 365 डिग्रीज मध्ये एक ऑर्डिनरी ऍव्हरेज व्यक्ती स्पेसिफिकली फायनान्शियल लिटरसी, फायनान्शियल मॅनेजमेंटला वेळ देत नाही, त्याचं मेन सबकॉन्शियस लेवलवरचं कारण. परंतु कस नाही आहे लाईफ मध्ये, तुमचं सबकॉन्शियस माइंड ज्या वेळी तुमच्या जवळचा पैसा संपत असेल त्यावेळेस तुम्हाला असे निर्णय घेण्यास भाग पाडेल की तुम्ही तुमच्या जवळची जी संपत्ती आहे, वेल्थ आहे, ती पण संपवायला सुरुवात कराल, आणि त्यामुळे तुमच्या फायनान्शियल लाईफ मध्ये खूप मोठं संकट येऊ शकतं. सबकॉन्शियस माइंड तुमचं कुठे अटॅच आहे माहीत असणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पैशाविषयीच्या ज्या काही तुमच्या ट्रस्ट सिस्टीम आहेत, बिलीफ सिस्टीम आहे, याचं कॉन्शियसली एक्झामिन करणं फार गरजेचं आहे, परीक्षण करणं फार गरजेचं आहे. सुरुवात करा ती की काय एक्झॅक्टली तुम्हाला पैशाविषयी वाटतंय. तुम्ही रिस्क घेताना घाबरताय का? तुम्ही कोचला पैसे द्यायला घाबरताय का? तुम्ही मेंटोरशिप मध्ये जायला घाबरताय का? तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना रिस्क कॅल्क्युलेटिव्ह घेता येत नाहीये का? बऱ्याच गोष्टी आहेत, एक्झामिन करा. तुम्ही श्रीमंत व्यक्तीविषयी राग मत्सर बंद करायला हवाय. बाय द वे, त्यावेळेस तुम्हाला श्रीमंत व्यक्तीचा राग येतो, मत्सर येतो, तुम्ही तो बंद करा. पहिली गोष्ट, जर आपल्याला प्रत्यक्षात आपल्या तिथे दोन मल्टीमिलियनर आहे, नितीन सर आणि हर्षद, आता बाकीचे पण काही असतील तुमच्यापैकी, मी हे दोघं का म्हणतोय कारण त्या दोघांशी मी कम्युनिकेट केलेलं आहे, बाकीच्यांचं मला माहित नाहीये. बाकीच्यांनी जे काही शेअर केलंय त्या पद्धतीने मला अजून क्लॅरिटी नाही, पण त्यांनी शेअर केलेलं आहे. आता दोन मल्टीमिलियनर यांचे ब्लेसिंग जर तिकडे असतील ना, तुम्ही फास्टेस्ट मल्टीमिलियनर बनणार, पण या दोघांचं जर तुम्ही अनकॉन्शियसली राग करत असाल ना, तुम्ही अजून फायनान्शियल ट्रॅप मध्ये येणार. किती लोक ऍग्री करतात चॅट बॉक्स मध्ये हे करा टाइप. या दोघांचा राग तुम्ही करू शकत नाही, कारण त्यांचे मनी फ्रिक्वेन्सी हाय लेवलवरती आहेत.
ट्राय टू अंडरस्टँड, त्यांनी मेंटेन केली त्यांची फ्रिक्वेन्सी, अनलेस अंटील त्यांनी काही मिस्टेक केली तर प्रॉब्लेम होईल, रादर दॅन नाही. राईट, तुम्ही श्रीमंत व्यक्तीविषयी राग मत्सर नाही करू शकत, बंद कराय सगळ्या गोष्टी. श्रीमंत व्हायचंय ना, त्याची ऑटोबायोग्राफी वाचा पहिली गोष्ट. आपल्याला प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये श्रीमंत व्हायचं असेल, वेल्दी व्हायचं असेल, आपण श्रीमंत व्यक्तीविषयी निगेटिव्ह विचार बिलकुल करू शकत नाही अशा सिच्युएशन. ज्यावेळेस तुम्ही वेल्थ क्रिएशन करणाऱ्या व्यक्तीविषयी, लोकांविषयी ऐकता, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये निगेटिव्ह फिलिंग्स, निगेटिव्ह बिलीफ्स आपोआप यायला सुरुवात होतात ना, या तुम्हाला ना बिलकुल देखील कळत न कळत आणायच्या नाहीत. पहिली गोष्ट, त्यावेळेस मी ऑलवेज मी नेहमी सांगतो की वेल्थ कोचिंग ज्यावेळेस आम्ही करतो की लोकांना संपत्तीविषयी ज्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँड करायचं की संपत्ती विषयी मी एक्सप्लेन करतो, त्यावेळेस अंडरस्टँड करायचं तुम्हाला की वेल्थ इटसेल्फ एक, पैसा इटसेल्फ एक हाय एनर्जी आहे, इटसेल्फ एक हाय एनर्जी आहे. आणि ही हाय एनर्जी फक्त हाय एनर्जी ज्यांच्या माइंडमध्ये असते किंवा ते हाय एनर्जीमध्ये व्हायब्रेट होतात, हाय एनर्जीमधले कोणते इमोशन्स आहेत, अनकंडिशनल लव, हॅपीनेस, ऑलवेज हॅपीनेस, ऑलवेज लर्निंग मोड, ऑलवेज लर्निंग मोड हाय एनर्जी आहे. म्हणून लर्निंग मोड का सांगतात श्रीमंत लोक, कारण लर्निंग मोड काय की तुम्हाला हाय एनर्जीमध्ये व्हायब्रेट करायला लावतो, आणि अचानक मग हाय एनर्जीमध्ये तुम्ही सबकॉन्शियस लेवलवरती जाता, इमिजिएट पैसा रिफ्लेक्शन होतो, तुमची सेल्फ एस्टीम इन्क्रीज होते. अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुम्हाला ही एनर्जी, फार गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करण्यासाठी यूज करू शकता. आणि ही एनर्जी कशी वर्क होते ना, सायकोलॉजिकल लेवलवरती तुम्हाला अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. थोड्या वेळेसाठी थोडंसं इमॅजिन करा, राईट, इमॅजिन करा की वेल्थ क्रिएशन एक जबरदस्त आकर्षक स्त्री आहे, आणि आकर्षक स्त्रीला नेहमीच माहिती आहे की प्रत्येक पुरुषाला तिच्या सोबत राहणं पसंत आहे, प्रत्येक पुरुषाला. इमॅजिन करा थोड्या वेळेसाठी पैसा, वेल्थ, एक आकर्षक स्त्री आहे, आणि या आकर्षक स्त्रीला माहिती आहे की त्या पुरुषाला, प्रत्येक पुरुषाला तिच्यासोबत डेट करायचं आहे किंवा फिरायचंय, बोलायचंय, राहायचंय. प्रत्येक व्यक्तीला स्वतःची इच्छा आहे, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक गरज असते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कोणाकडे जायचं आहे आणि कोणाकडे नाही हे ठरवण्याची ना मुभा आहे. पैसा देखील तसाच आहे, ज्यांना पैशाची गरज आहे पैसे त्यांच्याकडे जात नाही, ही गोष्ट अंडरस्टँड करा. तुम्हाला पैशाची गरज आहे, किती लोकांना पैशाची गरज आहे, प्लीज शो मी हँड. पैशाची गरज आहे ना, पैसे त्यांच्याकडे जात नाही. ज्यांनी हात वरती केला ना, आता नितीनने हात नाही वरती केला, हर्षदने हात वरती केला नाही, यांना पैशाची गरज नाही आहे, ते पैशाचे गुलाम नाही आहेत, रादर दॅन त्यांनीच पैशाला गुलाम बनवलेलं आहे. तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करायचं, पैशाला गुलाम बनवलं म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे एक्सप्लॉयटेशन केलं, याचा अर्थ असा आहे की त्यांनी कंट्रोल केलं आहे पैशाला. पैसा सेवक आहे त्यांचा, श्रीमंत लोकांचा पैसा सेवक आहे. ज्या ज्या व्यक्तींना पैशाची गरज आहे त्या व्यक्तीकडे पैसा कधी जात नाही. आणि आज काय प्रॉब्लेम आहे, संपूर्ण जगाला पैशाची गरज आहे. आणि म्हणून जर तुम्ही मिलेनियर डेटा बघितला ना, बिलो 1% लोक मिलेनियर आहेत, मल्टी मिलेनियर आहेत. हा प्रॉब्लेम आहे, रिझन अनकॉन्शियसली ना त्यांची सायकोलॉजीकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे, किंवा ते त्यांची सायकोलॉजी टुवर्ड्स मनी ना चेक नाही करत. पैसा पण तसाच आहे, पैसा बिलकुल ज्याच्याकडे पैसा गरजेपेक्षा जास्त आहे ना त्याच्याकडेच जातो. त्यांनी नोटीस केलं की श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, आणि जे ॲव्हरेज मिडल क्लास आहेत ना ते स्ट्रगल करतात. का? कारण अनकॉन्शियसली ना ते पॉवर्टी अट्रॅक्ट करतात, आणि त्यामुळे आहेत ते पण संपत्ती जातात. रिसेशनमध्ये काय होतं बाय द वे, रिसेशन मेकॅनिझम माहिती आहे तुम्हाला? मार्केट करेक्शन मेकॅनिझम माहिती आहे का? ज्यावेळेस मार्केट करेक्शन होतं ना, तो रिटेल इन्व्हेस्टरकडे जो काही पैसा असतो तो ऑटोमॅटिकली रिच आणि वेल्दी इन्व्हेस्टरच्या अकाउंटमध्ये ते अट्रॅक्ट करण्याचं मेकॅनिझम त्यांना माहिती आहे. आणि ज्यावेळेस रिसेशन येतं, मार्केट करेक्शन होतं, फायनान्शियल टर्मॉइल होतं ना, तर ॲव्हरेज मिडल क्लास लोक स्ट्रगल करतात. आणि याच काळामध्ये रिच लोक सुपर रिच बनतात, वेल्दी लोक सुपर वेल्दी बनतात, कारण त्यांची मनी व्हायब्रेशन्स त्या लेवलचे आहेत. बट ऑबियसली स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स वर्क होते, नाही असं नाही, पण 80% सायकोलॉजी, राईट. पैसा संपूर्ण जगाला आज बघा पैशाची गरज आहे, पण पैसा जात नाही.
आज वर्ल्डचे पॉप्युलेशन जर बघितले तुम्ही, 7 बिलियन वर्ल्डचे पॉप्युलेशन आहे आय गेस, त्या पॉप्युलेशनमध्ये 99% पॉप्युलेशन जे आहे ना, की जेमतेम एक वर्षाचं त्यांचं एक्सपेन्स आहे ना, एवढेच पैसे कमवते. 99% वर्ल्डचे पॉप्युलेशन. रेस्ट 1% लोकांनी संपत्तीवरती किती कंट्रोल केलेलं आहे. रिझन अनकॉन्शियसली ते खूप क्लिअर आहेत. मिलेनियर, मल्टी मिलेनियर, बिलेनियरचा इंटरव्ह्यू तुम्ही ऐका, सायकोलॉजीवरती जास्त भर देतील. जे अट्रॅक्टिव्ह जी फिमेल आहे, नेहमीच तिची प्रशंसा करणाऱ्या व्यक्तीला महत्व देणाऱ्या पैशासारखी आहे, राईट? तिची प्रशंसा करणाऱ्या व्यक्तीकडे ती अट्रॅक्ट होते. पैशाची कदर करणारी जी व्यक्ती आहे ना, पैसा त्याच्याकडेच अट्रॅक्ट होतो. तुम्हाला नेहमी म्हणून म्हणतो ना, फायनान्शियल लिटरसी काय, बाय डिफॉल्ट जरी पैसा कागद जरी असला, पेपर जरी असला, ॲसेट जरी असला, पण हा पैसा त्याच व्यक्तीकडे जातो जो वेल्थ आणि पैशाची कदर करतो. कदर म्हणजे तुम्ही फायनान्शियल लिटरसी अंडरस्टँड करताय, पैशाला वेळ देताय. बिलकुल पण म्हणू नका की तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट लर्न करायला वेळ नाही आहे. तो अनकॉन्शियसली काय होतं माहिती आहे का, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम केलेलं आहे. तुम्ही इनडायरेक्टली डायरेक्टली काय सांगितलं की मला गरज नाही पैशाची, आय डोंट वॉन्ट मनी. पैशाची कदर करणे, पैशाचं कौतुक करणं आपल्याला पैशाच्या गरजेपेक्षा चांगलं व्हायब्रेशन क्रिएट करायला हेल्प करतात, चांगलं व्हायब्रेशन क्रिएट करतात, आणि नेहमी तुम्ही पैशाला अट्रॅक्ट करता, राईट? त्यावेळेस तुम्ही न्यूट्रल बिलीफ सिस्टीम मध्ये असताना त्यावेळेस तुमच्याजवळ ना पैशाची कमतरता असेल. न्यूट्रल बिलीफ सिस्टीम, प्रत्येकाला हवे असलेली जी अट्रॅक्टिव्ह फिमेल आहे त्या व्यक्तीकडे कशी जाईल ज्याला तिची गरज आहे. कॉमन सेन्स आहे ना, फक्त त्याच व्यक्तीला अट्रॅक्ट करेल तिची कदर करतो. थोडं इमॅजिन करा, तुम्ही लग्न करणार, तुमच्यापैकी बरेचसे जण अनमॅरिड आहेत, यंग जनरेशन दिसते. तो अनमॅरिड आहात, तुम्हाला लग्न करण्यासाठी जी फिमेल आहे, तुम्हाला तिच्याशी का लग्न करायचं आहे हा क्वेश्चन मार्क आहे. आणि ती तुमच्याशी का लग्न करते, दोघांना एकमेकांची गरज माहीत असणं फार गरजेचं आहे ना. पैसा पण तसाच आहे, त्या व्यक्तीला गरज आहे ना, पैसा त्याच्याकडे जात नाहीये. लग्न केल्यानंतर बऱ्याचशा लोकांचा लग्नाचा कॉन्सेप्ट काय असतो, लग्न का करतात, कारण त्या व्यक्तीला त्याच्याजवळ त्याच्यावरती प्रेम करणारी कोणती व्यक्ती पाहिजे, राईट? त्या व्यक्तीला घरामध्ये जेवण बनवणारी कोणी व्यक्ती पाहिजे, साफसफाई करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती पाहिजे, या सर्व गोष्टींची गरज आहे. त्याच व्यक्ती लग्न करतात, मॅक्झिमम पॉप्युलेशन तर तीच आहे. आणि म्हणून हल्लीच्या काळामध्ये डिवोर्स जास्त होत आहेत, रिझन तेच आहे. आयडेंटिफाय करता नाही पैसा का हवाय, रिलेशनशिप काय आहे, हेल्थ काय आहे. तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न कराल अशा केसमध्ये, की जी व्यक्ती तुमची कदर करते, तुम्हाला रिस्पेक्ट देते आणि तुमच्यावरती प्रेम करण्यासाठी तत्पर आहे. पैशाची गरज आहे, पैशाला अट्रॅक्ट करणं फार गरजेचं आहे त्याच्या केसमध्ये. तुम्हाला पैशासाठी तुमचं सेल्फ एस्टीम इन्क्रीज करणं फार गरजेचं आहे. पैसा बिलकुल त्या व्यक्तीकडे जात नाही ज्याला पैसे, म्हणजे पैसे खूप हवेत त्या व्यक्तीकडे पैसा जात नाही. तुम्ही बघा ना, आजपर्यंत तुम्हाला पैसा खूप हवाय, स्ट्रगल करताय मोस्ट ऑफ द टाइम. मॅक्सिमम पॉप्युलेशन, पैसा फक्त त्याच व्यक्तीकडे जातो जो पैशाचं कौतुक करतो, अप्रिसिएट करतो, पैशाला रिस्पेक्ट देतो, पैशाला सपोर्ट करतो. आणि आपली होल कल्चर सिस्टीम आपल्याला पैशाबद्दल ना नकारात्मक भावना बाळगण्यासाठी तयार करते लहानपणापासून. किती लोक ऍग्री करतात, लहानपणापासून प्रोग्राम केले पैशाविषयी निगेटिव्ह लहानपणापासून. तर ही आहे सायकोलॉजी आपली, आणि ही ब्रेक करणं चॅलेंजिंग होते. आज हे एवढे 15 दिवस तुम्हाला स्ट्रॅटेजिक टॅक्टिकल्स बऱ्याच गोष्टी 100% मी कुठल्याही फोरममध्ये मला उभा करा, मी सांगेन की फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतरच तुम्ही फायनान्शियल फ्री होऊ शकता. स्टील मेनी पीपल आर नॉट फॉलोइंग फायनान्शियल प्लॅन. रिझन अनकॉन्शियसली त्यांचे काही बिलीफ सिस्टीम बनलेले टुवर्ड्स मनी, आणि आपली संस्कृती त्याच्यामध्ये, कल्चर फार इम्पॉर्टंट रोल करते. योगायोग नाहीये, मॅक्झिमम पॉप्युलेशन त्यांना खरोखर पाहिजे जे हवंय जीवन किंवा जे लाईफस्टाईल हवंय जगण्यास सक्षम नाहीये. इवन ते जगण्यासाठी सफिशियंट ते रिसोर्सेस पण कधी मिळू शकत नाहीये. आजचा 15 दिवसाच्या लेसन मध्ये मी गजाननला म्हणालो की 15 दिवस तुम्ही जे लर्न केलं ना, 30 दिवस 60 दिवस ना डीपली रिसर्च करून लर्न करा,
एक एक लेसन 2 वेळा 3 वेळा, तुमचं कॉन्फिडन्स लेवल हा रिसोर्स आहे तुमच्यासाठी, इट्स अ मॅसिव्ह रिसोर्स. आता रिसोर्सचा वापर केला ना, तर कदाचित तुम्ही जे महिन्याला अर्न करताय ना, ट्रस्ट मी तुम्ही दिवसाला अर्न करणार. पण त्यासाठी क्लॅरिटी लागेल ना, त्यासाठी क्लॅरिटी लागेल. आपल्या सर्व निगेटिव्ह रिलेशनशिप आहेत ना, त्यापासून ना टुवर्ड्स मनी, ज्या काही निगेटिव्ह रिलेशनशिप आहेत, जे जे लोक आपल्या पैशाविषयी निगेटिव्ह बोलतात, त्यापासून ना लांब राहणं फार गरजेचं आहे. राधर दॅन पैशाविषयी तुम्ही पॉझिटिव्ह क्रिएट करा. तुमचे पॉझिटिव्ह रिलेशनशिप फार महत्वाचं आहे पैशात, टुवर्ड्स मनी. अप्रिशिएट करा पैशाला, कौतुक करा पैशाचं. आज बहुतेक लोक 2 वेळचं जेवण पण जेवू शकतात, बहुतेक लोकांना 2 वेळचं जेवण मिळतं, राहायला छत आहे, ते छत रेंटवरती असेल तरी पण तुम्ही रेंट भरताय, त्याच्यासाठी पैसे आहेत. तो पैसे त्या व्यक्तीकडे बिलकुल जात नाही जो पैशाला डिसरिस्पेक्ट करतो, पैशाला सतत नाव ठेवतो. अनकॉन्शियसली निगेटिव्ह तुम्ही सबकॉन्शियसली क्रिएट केलं असेल ना तुमची मनी सायकोलॉजी, तुमचा पैसा ग्रो नाही होणार, राईट? तुम्ही या सर्व गोष्टी अंडरस्टँड नाही केला की पैसा एक एनर्जी आहे, वेल्थ एक एनर्जी आहे, तर तुम्ही पैशाला अट्रॅक्ट नाही करू शकत. किती पण तुम्ही टॅक्टिकल स्ट्रॅटेजिकल मास्टर बनला तरी पण, फायनान्शियल प्लॅनिंग सारखी प्रोसेस स्ट्रॅटेजिकल टॅक्टिकल बनली तरी पण, 80% खूप सारे लोक जे सायकोलॉजीवरती काम करायला पाहिजे ते बिलकुल करत नाही. तुम्ही संपत्तीपासून नेहमीच लांब जाणार, वेल्थ पासून लांब जाणार. तुम्ही कोणतेही डिसिजन घेण्याच्या, म्हणतो ना डिसिजन घेणं तुमच्यासाठी पॉसिबल नाही होणार, डिसिजन तुम्ही ना प्रोकास्टिनेशन करणार. राधर दॅन डिसिजन घेतला ना तुम्ही आंधळेपणाने डिसिजन घेणार, ब्लाइंड. आणि म्हणून फ्युचर मिलेनियर अकॅडमीमध्ये ना या बऱ्याचशा एक्सरसाइज आम्ही करतो, ज्या तुमचं पैशाविषयी पॉझिटिव्ह रिलेशनशिप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करू शकतात. आज मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला चेक करा की तू टुवर्ड्स मनी, टुवर्ड्स वेल्थ, टुवर्ड्स वेल्दी पर्सन, अनकॉन्शियसली तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही जे राग येतोय, देन मग तुमचं अनकॉन्शियस मनी फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट लो लेवलवरती होते. याला इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे, जे आम्ही फ्युचर मिलेनियरमध्ये शिकवतो. सो बस 20 मिनिट्समध्ये मी एवढं तुम्हाला तुमचं अनकॉन्शियस फ्रिक्वेन्सी मनी सायकोलॉजी काय ते आधी अंडरस्टँड कर. टुवर्ड्स मनी तुम्हाला फिअर आहे, इन्सिक्युरिटी आहे, गिल्ट आहे, राईट? हे महत्वाची गोष्ट आहे, कारण प्रत्येक व्यक्तीचे ना एक स्टँडर्डाइज मनी फ्रिक्वेन्सी ऑलरेडी ट्यून आहे. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीचं उत्पन्न वाढत नाही, ज्या व्यक्तीची वेल्थ वाढत नाही ना, त्याची अनकॉन्शियस फ्रिक्वेन्सी त्यांनी सेट केलेली, आणि म्हणून ते होत नाही. किती पण एफर्ट्स करतो, तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती इथे आलेली ना खूप हार्डवर्क करते आणि एफर्ट करते, करते की नाही? पण तुमच्यापैकी बऱ्याचशा व्यक्ती ज्या वेल्दी आहेत ना, हे स्मार्ट एफर्ट, स्मार्ट हार्डवर्क करतात, म्हणजे त्यामुळे त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसे जात आहेत, टाईमला रिस्पेक्ट देत आहेत. बरेचसे लोक पॅसिव्ह ऑन करतात, ऍक्टिव्ह पण ऑन करतात. रिझन हेच आहे की प्रत्येकाची एक ना मनी फ्रिक्वेन्सी सेट आहे, ट्यून आहे, आणि त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे थोडंसं काम केल्यानंतर पण तुम्हाला हाय रिझल्ट मिळतो. सेम टाइम आहे, सगळ्यांना 24 तास दिलेले आहेत. 24 तासामध्ये कोणी जण 15,000 कमवतोय, 24 तासामध्ये 50,000 कमवतोय, 1 लाख रुपये कमवतोय, त्याच 24 तासामध्ये कोणी 1 लाख कमवतोय, त्याच 24 तासामध्ये कोणी 5 लाख कमवतोय, 8 लाख कमवतोय, 10 लाख रुपये कमवतोय, त्याच 24 तासामध्ये कोणी 1 कोटी कमवतोय. डिपेंड करतं की प्रत्येकाने प्रत्येकाची पैशाची फ्रिक्वेन्सी सेट केली आहे, त्याचं रिझन काय, अनकॉन्शियस त्यांना कशा पद्धतीने सेट व्हायचं. सो थँक्यू सो मच हर्षद सर, आय होप सो मी 20 मिनिटांमध्ये एवढंच डिलिव्हर करू शकतो. पण मिलेनियर फ्युचर अकॅडमीमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून वीकली बेसिसवरती अंडरस्टँड करतायत, मनी सायकोलॉजी, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, पॉलिटिकल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लर्न करतायत. येस, एनी क्वेश्चन प्लीज, पुन्हा एकदा आपण क्वेश्चन आणि फीडबॅकमध्ये येऊया. फीडबॅक असतील 15 दिवसामध्ये तुम्ही काय लर्न केलं, तुम्ही 8 ते 10 लेसन लर्न केले, त्याच्याविषयी तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये जर तुम्हाला फीडबॅक द्यायचं आहे, शेअर करायचं असेल, तर प्लीज शेअर करा. व्हर्च्युअल हँड रेज करा आणि शेअर. यस गजानन. यस सर, काही प्रिन्सिपल शिकले शिकलो मी, जे की खूप महत्वाचे होते. त्यातलं एक प्रिन्सिपल म्हणजे असं की मनी 2 प्रकारेच तुम्ही कमवू शकता. एक तर तुमचं मनी तुमच्यासाठी वर्क केलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजे पीपल अँड सिस्टीम. हे खूप लेसन इम्पॉर्टंट होता. आणि काय आहेत, बरेच आहेत.
ट्रिपल एम होता, जो कि एक्चुअली मनी मेकिंग, मैनेज मनी एंड मल्टीप्लाई मनी, एंड तीन तीन प्रिंसिपल होते ते की खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यामध्ये मेन म्हणजे मेकिंग मनी तर सगळेच करतात, बट मॅनेज आणि मल्टीप्लायसाठी तुमच्याकडे ॲक्च्युली जॉईन होणं गरजेचं आहे. त्यातले त्यात अजून सर फर बरेच प्रिन्सिपल आहे की जे की म्हणजे माइंडमध्ये फिट झालेत असे, डेली तेच 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 आणि सबकॉन्शियस मध्ये फिट झालेत एकदम ते. सुपर मे खूप हे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. हे जर तुम्ही ब्रेक केलं ना, तुम्ही फायनान्शियल ब्रेक. तो सर्वात यस महत्वाचा प्रिन्सिपल तुम्ही काय सांगितला, दोनच मार्ग आहेत तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी, यस फक्त दोन. हे दोन बायपास आहेत बाय द वे, कारण आता या डिस्ट्रॅक्टेड फॅन्सी वर्ल्ड मध्ये ना तुम्हाला हजारो मार्ग दाखवलेत, लाखो मार्ग दाखवले, राईट? पण हे दोनच मार्ग आहे. एक तर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला पाहिजे, हार्डवर्क करायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला पैशासोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करावं लागेल, स्ट्रॅटेजिक, टॅक्टिकल, इमोशनली, स्पिरिच्युअली. अँड सेकंड, पीपल अँड सिस्टम. तुम्हाला चूज करायचा आहे कोणता मार्ग. मी दोन्ही मार्ग चूज शकेल, मला दोन्ही मार्ग. नाव यू डिसाइड, तुम्हाला चॉईस काय, नंबर 1, नंबर 2. सेकंड जो आहे याच्यामध्ये तुम्हाला खूप कमर्शियल व्हावं लागतं, खूप स्ट्रॅटेजिक व्हावं लागतं, खूप पॉलिटिकल व्हावं, राईट? खूप एनर्जी लागते तुम्हाला, खूप स्ट्रॉंग पर्पज लागतं, सर्व गोष्टीला. जर पण तुम्ही कम्फर्टेबल आहात, तुम्हाला या सर्व गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे, स्ट्रेस नाही करायचं, एक्झर्शन नाही घ्यायचं आहे, तुम्हाला कल्चर डिझाईन लाईफ जगायचं आहे, तुम्हाला सिस्टम डिझाईन लाईफ जगायचं आहे, रिलीजन डिझाईन लाईफ जगायचं आहे, देन मग फर्स्ट ऑप्शन तुम्ही सोडू नका. तुम्ही म्हणाल की ते जगायचं आहे आणि दोन्ही ऑप्शन नसतील, तुम्ही गॅरंटेड फायनान्शियल चार, राईट? तर इतकं शिक्षण घेऊन तुम्ही भविष्यामध्ये अजून 20 वर्षानंतर कदाचित तुमचं इन्कम आजपासून 10x 20x ग्रो होईल, हू नोज, डिपेंड करतं तुम्ही स्किल किती अपग्रेड करता. पण या 10 इयर्स 20 इयर्स मध्ये तुमची स्किल अपग्रेड करून तुम्ही इन्कम वाढवलं असेल, पण मॅनेजमेंट नसेल, मल्टिप्लिकेशन नसेल, तुम्ही आफ्टर 20 इयर्स कम्प्लिटली फायनान्शियल ब्रोक. मी रिक्वेस्ट करेन नितीन सरांना आणि हर्षद सरांना, जाता जाता तुम्ही यंग जनरेशनला काही सल्ला देऊ शकत असाल तर प्लीज, तुमचा सल्ला फार मोलाचा असेल. एंडमध्ये मी फक्त दोघांना मी इन्व्हाइट करतो, प्लीज हार्डली 1 मिनिटामध्ये तुम्हाला काही शेअर करायचं असेल, स्पेसिफिकली त्यांच्या लाईफमध्ये ना काही चेंज आणता येईल, पण तुम्ही एक्सपिरियन्स पण आहे, तुम्ही क्रिएट पण केलेलं आहे. आणि तुम्ही का सांगा माहिती आहे का, कारण तुम्ही बोथ साईड होतात, तुम्ही फायनान्शियल ब्रोक पण होतात आणि तुम्ही फायनान्शियल सक्सेसफुल पण, राईट? तुम्ही दोन्ही साईड मध्ये होतात, दॅट मीन्स तुम्ही या व्यक्तीने सांगू शकता हे एकाच साईडला आहेत, सेकंड सेकंड साईड बघितलं नाहीये. तो ऑलवेज तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी दोन्ही साईड बघितलेले आहेत, जो फायनान्शियल ब्रोक आहे आणि ज्यांनी फायनान्शियली वेल्थ क्रिएट केले ना, त्याचं नेहमी ऐका, कारण त्यांनी बोथ साईड त्यांनी चेक केलेले आहेत, राईट? ज्यांनी बोथ साईड चेक केले ना, तो वेल्थ क्रिएट करायला पाहिजे हे ऑलवेज प्रमोट करेल, पण ज्यांनी बोथ साईड अचीव्ह नाही केलेत ना, तो काय करेल, संपत्ती एक मोह माळ आहे, पैसा एक मोह जाळ आहे, प्रभू ईश्वरा ध्यान मध्ये ना. तुम्ही फायनान्शियल ब्रोक होऊन विपश्यनेला 15 दिवस बसू शकत नाही, आणि त्याच्यानंतर 15 दिवस आल्यानंतर पण तुम्ही काहीच करू शकत. फर्स्ट फायनान्शियल फ्री व्हा, देन विपश्यनेला जा, राईट? मस्ट आहे त्याच्यावर. प्रिन्सिपल तुम्ही यस जे लर्न केलेत ना, त्याला फॉलो करा मरेपर्यंत, अनब्रेकेबल आहे. थँक्यू सो मच प्रमोद. आवाज येतो सर, येस सर, येतोय, बोला. तुम्ही जे 20 मिनिटात सायकोलॉजी बद्दल सांगितलं ते खरंच खूप म्हणजे ते एक्सपिरियन्स माझ्या एक्सपिरियन्स मधलं होतं. ओके, आणि तुम्ही आतापर्यंत सायकोलॉजीवर जे काही सांगितलंय ते मला वाटतं 70 to 80% मिलेनियर माइंड, सिक्रेट ऑफ मिलेनियर माइंड या बुक मध्ये मी वाचलंय जवळपास ऑलमोस्ट 80 to 90% वाचून झालंय माझं ते पुस्तक. वाव, तर ग्रेट. त्याबद्दल आणि तुम्ही जे प्रिन्सिपल सांगितले ते एक्झॅक्ट त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तर त्याच्यामध्ये एक मिलेनियर माइंड इन्सेंटिव्ह सेमिनार मधून सेमिनार बद्दल ते सारखं सारखं बोलत आहे पुस्तकात.
सेमिनार तुम्ही अटेंड केलाय का, आणि असेल तर त्याचा काय एक्सपिरियन्स? सेमिनार काय म्हणताय तुम्ही? मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनार त्यांच्यामध्ये प्रमोट केला त्यांनी ओके करा म्हणून, किंवा आमच्या इथे जे येतात त्यांना मी अजून हाय लेवलची ट्रेनिंग देतो, त्याबद्दल जर तुम्ही काही असा सेमिनार अटेंड केलाय का? भरपूर केलेले आहेत मी. इनफॅक्ट तो टी हा वेकरचा जो तुम्ही म्हणताय ना, तो टी हा 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 वेकरचा हा आता घेत नाहीये मी, त्यांचं मी सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये तो केलेला, पण आता ते टी हाफ घेत नाही. मला वाटतं त्यांचे दोन ट्रेनर घेतात. सो ऑलमोस्ट डेफिनेटली करू शकता तुम्ही. तो काय फिजिकल असेल तर फिजिकल करा, व्हर्च्युअल असेल तर व्हर्च्युअल करा. सेम प्रिन्सिपल तुम्हाला तिथे आढळते, राईट? सेम. लास्ट 15 इयर्सच्या प्रॅक्टिसचे आमचे केस स्टडीजनी पण अजून बरेचसे रिसर्च झालेले आहेत, त्यामुळे कदाचित तुम्ही 15 दिवस जे लर्न केलं आणि तिथे 2-3 दिवसामध्ये लर्न करणार, त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे जे लर्न कराल त्याही पेक्षा इथे तुम्हाला जास्त व्हॅल्यू मिळाली असेल तुम्हाला जाणवेल. पण करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम, कारण तिकडचे आणि इकडचे ऍक्च्युअली मला प्रिन्सिपल सेम असतील, ऑलमोस्ट चेंज नसतील. व्हॅल्यू मला ऑलमोस्ट 90-100,000% जाणवले, त्यामुळे मी ऍक्शन पण घेतली आहे. आणि तुम्ही जे सायकोलॉजी बद्दल बोललेत ते मनाला खूप, म्हणजे माझे सायकोलॉजी हे मला माहितीच नव्हतं की ही सायकोलॉजी पण असते, सायकोलॉजी एक फॅक्टर असतो त्याच्यामध्ये, हे मला माहितीच नव्हतं. तुम्ही जेव्हा मी क्लास लावले तुम्ही सायकोलॉजिकल बोलायला लागला तेव्हा मी पुस्तक ऑर्डर केलं आणि त्याबद्दल पण वाचून मला खूप क्लिअरिटी आली. वाव, ग्रेट. पण ऑलवेज तुम्ही ना त्याच्यावरती फोकस करा, तुमच्या हा सबकॉन्शियस लेवलवरती काय प्रोग्रामिंग आहे ना, आणि त्या प्रोग्रामिंगचे रिझल्ट चेक करा. पैसा हा विषय निघाला किंवा एखादं फायनान्शियल डिसिजन घेता, त्या डिसिजन घेताना तुम्हाला कितपत भीती वाटते, किती इनसिक्युरिट फील करता, किती वेळ लावता डिसिजन, या पद्धतीने तुमची सबकॉन्शियस लेवलवरची सायकोलॉजी बनलेली असते. इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळणार असेल कदाचित तिकडे फास्ट डिसिजन घेत आहे, इट शोज की तुम्ही ग्रीडी माइंड सेट, राईट? मॅजिकल मॅजिकल सोल्युशनची अपेक्षा केली, दॅट मीन्स ग्रीडी माइंड सेट, ट्रॅप मध्ये येण्याचे चान्सेस. तो ऑलवेज तुमच्या सबकॉन्शियस थॉट्स बिलीफ्स वरती लक्ष ठेवा, त्याच्यावरतीच तुमच्या ऍक्शन फ्रिक्वेन्सी बनलेली असते, राईट ना? ओके सर, राईट. सगळ्यांना पॅसिव्ह इन्कम कमवायचं आहे, पण अनकॉन्शियसली ते प्रोग्राम नाही आहे. थोड्या वेळेसाठी ते जातात, पण अनकॉन्शियसली प्रोग्रामिंग कंडिशनिंग असल्या कारणाने रॉंग बिलीफ सिस्टमने परत पाठी येतो. क्लॅरिटीचा प्रॉब्लेम. ऑप्शन तर खूप आहेत आज. तुमच्यापैकी बरेचशा लोकांना जर स्पेसिफिक ऑप्शन दिले, फायनान्शियल प्लॅनिंग शिका, इन्शुरन्स प्लॅनिंग शिका, का नाही, याच्यामध्ये पण खूप हाय इन्कम मिळू शकतं तुम्हाला. आज अंडर इन्शुअर्ड आहेत भारतामध्ये मॅक्झिमम लोक. तुम्ही इन्शुरन्सचं महत्व सांगा, त्यांना टर्म प्लॅन घ्यायला सांगा, लोक घेतील तुमच्याकडून प्लॅन, राईट? पण फक्त विजन ठेवा, मिशन ठेवा की का तुम्ही करताय. तुमच्यापैकी काही जणांचे मीटिंग जर लाईनअप केलेले आहेत 1-to-1 पेंडिंग असतील, काही जणांनी अपॉइंटमेंट बुक केले नसतील, तर मेक शुअर सॉरी माझा व्हॉइस मिसिंग होता का? व्हॉइस येतोय? येतोय क्लिअर. काही जणांचं मीटिंग लाईनअप करायचं 1-to-1 कन्सल्टेशन बाकी असेल तर मी तुम्हाला एक लिंक शेअर करतो चॅटबॉक्समध्ये. अपॉइंटमेंट अवेलेबल असेल तर बुक करा तुमची स्केड्युल, राईट? शेवटचा दिवस आज आपण आपल्या बॅचचा आहे. शेवटचा दिवस म्हणजे याच्यानंतर आपण कधी भेटणार नाही असतला भाग नाही. तुम्हाला मास्टर क्लासमध्ये येण्याची इच्छा असेल तुम्ही येऊ शकता, कारण तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस दिलेलं आहे. सपोर्ट कॉलमध्ये पण तुम्ही येऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फायनान्शियल डिसिजन घेताना, मेजरली तुम्हाला ही जी इन्व्हेस्टमेंट केली आहे यामध्ये तुमचे फायनान्शियल डिसिजन घेताना तुम्हाला हेल्पफुल राहणं फार गरजेचं आहे. कुठलेही मेजर फायनान्शियल डिसिजन हा क्लास संपल्यानंतर इंडिव्हिज्युअल लेवलवरती घेऊ नका तुमच्या ओव्हर कॉन्फिडंट बायसवरती. चॅटबॉक्समध्ये लिंक शेअर केलेली तुम्हाला, प्लीज अपॉइंटमेंट तुमचं बुक करायचं राहिलं असेल तर बुक करा, ऑलरेडी केलं असेल तर काही गरज नाही. येस सर, हर्षद सरांना काही शेअर करायचं आहे, क्वेश्चन विचारायचं आहे प्लीज. तर प्रमोदने आता जस्ट चौकशी केली तर ते मिलियनेअर माइंड इंटेन्सिव्ह हा सेमिनार मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये होता, मी अटेंड केला होता. तो 3 दिवसाचा आहे, पण त्याच्यामध्ये ते एवढं बेसिक्स जास्त शिकवतात, म्हणजे तुमच्याकडे इन्कम आलं की 10%
हे करा, 65% एक्सपेन्सिस साठी ठेवा, अजून 10% इतर काय तुमच्या तातडीचे लॉंग टर्म गोलसाठी वगैरे करा. तर प्रमोदला मी सांगू इच्छितो की परत तो सेमिनार बहुतेक सप्टेंबरमध्ये आहे चेन्नईला, पण जेवढं आता 15 दिवस आणि मी लेसन्स वगैरे हे केलं, माझं क्लिअर कट मत आहे की म्हणजे इकडे नितीन सरांचं मिलियनर जे असणार दॅट विल बी मेनी टाइम्स वर्थ. हे फक्त 3 दिवसामध्ये ते 10,000 रुपये घेतात आणि शेवटच्या दिवशी तर ते त्यांचे जे अजून 3-4 कोर्सेस आहेत त्याच्या त्याची किंमत 1,450,000 आहे टोटल, त्याच्याबद्दलच ते पब्लिसिटी करतात. सो इट इज नॉट व्हेरी हेल्पफुल. आणि मी म्हणजे रिटायर असल्यामुळे मी 2-3 सरांचे मॉड्यूल चं कंटेंट्स म्हणजे मी जॉईन नव्हतो झालो, त्या कंटेंट्स वरून मला पूर्ण खात्री आहे की सरांचं मिलियनर माइंड ॲट कालची किंमत काय 1.75 लॅक्स आहे इन्क्लुसिव्ह ऑफ लेवल 1, दॅट विल बी व्हेरी मच मोर बेनिफिशियल. दुसरं मला असं सांगायचं होतं की इतके वर्ष आपल्याला इन्शुरन्स आणि ते क्रिटिकल इलनेस आणि पर्सनल ऍक्सिडेंट याचं महत्त्व कळत नाही, पण सरांच्या या 15 दिवसाच्या लेसन्स मध्ये प्रायोरिटी कुठे सेट करायची याच्याबद्दल एक क्लिअर कर आपल्याला गायडन्स मिळते. आणि सगळे मॉड्यूल्स नंतरचे जे म्हणजे फर्स्ट वीक मध्ये जरासं बेसिक होतं, सेकंड वीक मध्ये ते सगळं हाऊसचं प्लॅनिंग कसं करायचं, EMI कसं बॅलन्स करायचा, किंवा जास्त फ्लॅट्स असेल त्या ठिकाणी जागा नाही घ्यायची, हे रिअल इस्टेट ॲज अ इन्व्हेस्टमेंट हे अगदी खूप व्हॅल्युएबल गायडन्स आहे. तर मला तर आता मी पण आता एनरोल होतो आहे, तर सगळ्यांना माझी विनंती आहे की थोडेसे पैसे म्हणजे आता यू हॅव टू बेअर अ कॉस्ट फॉर गेटिंग समथिंग इन लाईफ. तर लेवल 1 आणि प्रिफरेबली मिलियनर हे सर आता EMI ची पण फॅसिलिटी वगैरे देत आहे. तर कारण मी जेवढे 15 दिवस मी बघतोय तर 4-5 लोक जरासे स्ट्रक्चर्ड वाटले, बाकीचे सगळ्यांचं बहुतेक तुम्ही 25 to 50 एज ग्रुप मध्ये असलेला लाईफ इज स्टील अ स्ट्रगल आणि यू हॅव टू बॅलन्स म्हणजे फॅमिली लाईफ इन्व्हेस्टमेंट, तर तुम्ही तेवढ्या त्या स्टेबल फुटिंग वरती नाही आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक अनुभवी कोच असणं खूप गरजेचं आहे. आता मी वयाच्या 34व्या वर्षी असिस्टंट कमिशनर म्हणून महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेतर्फे सिलेक्ट झालो, त्यामुळे माझ्या त्याच्यानंतर मला 365 दिवस गाडी, फोनचं बिल, ऑफिस भरायची, इतर घरचं टेलिफोन बिल ऑफिस भरायची, मोबाईल, म्हणून मला सेविंग्स करण्यासाठी जास्त पोटेन्शियल होता. पण आता मला पूर्ण जाणवते की माझे सेविंग्स काय स्ट्रक्चर्ड नव्हते, हे हॅपझर्ड होते. मग कोविडच्या काळामध्ये बरेचसे असे वर्क फ्रॉम होम म्हणजे लेक्चर्स फ्रॉम होम असं ते ट्रेंड सुरू झाला आणि मग कन्फ्युजन पण झालं की वेळ असायचा बरंचसं, आपण काय बघायचो, तर कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, पैसे आहे पण प्लॅन्ड त्याला एक दिशा नाही देता आली. आणि कोविडमध्ये असं पण झालं की बरेचसे माझे फ्रेंड सर्कलमधली पण खूप सिरियस होते, ICU मध्ये होते काही लोक अनफॉर्च्युनेटली, पण त्यामुळे ते कॉन्टिजन्सी फंड असणं आणि इन्शुरन्स असणं हे पण खूप गरजेचं आहे. सरांनी त्या 15 दिवसाच्या लेसन मध्ये सगळं मॉड्यूल बरोबर ते फिट केलं आहे, म्हणजे आधी कंटिजन्सी असणं, मग ते चाइल्डचं, नंतर तुमचं ते इन्शुरन्स, मग पॉलिसीज. आता पॉलिसीज पण आपण आयुष्यभर घेत असतो पण टर्म इन्शुरन्स असणं गरजेचं आहे हे आताच मला कळलं. आपण नाहीतर कोणतरी येतं, साहेब जरा ही पॉलिसी घ्या, याच्याने असं होईल तसं होईल, आपल्याला पण तेवढा वेळ नसतो, आपण न कळत त्या ट्रॅपमध्ये पडतो. आज माझ्याकडे आता 7 की 8 पॉलिसी आहे, मलाच माहित नाही मी कुठल्या कारणासाठी घेतली. बेसिकली त्यातले 75% पॉलिसी मी कोणत्या ना कुठल्या रिलेटिव्ह किंवा रिलेटिव्हच्या रिलेटिव्हला ऑब्लाइज करण्यासाठी घेतली, त्यामुळे ते सगळं. आता म्युच्युअल फंड माझ्याकडे 27 म्युच्युअल फंड आहे आजच्या तारखेला, पण बरंच ओव्हरलॅपिंग होते. आता याच्यामध्ये क्लॅरिटी आली सरांच्या 15 दिवसाच्या सेशनमध्ये की लॉंग टर्म आणि हायब्रिड आणि डायनामिक. बेसिकली आता माझ्याकडे 2 महिन्या अगोदर रिटायरमेंटचे प्रोसीड्स आले, जवळजवळ आता 1.5 कोटी माझ्याकडे पडले आहे, पण सरांचं पहिल्या दिवशी ऐकून मी ते कुठे इन्व्हेस्ट करायचं मी थांबून राहिलो आहे. आता लेवल 1 ची ऍडमिशन वगैरे घेऊन
सरांकडून मार्गदर्शन घेऊन ते योग्य ठिकाणी, म्हणजे रात्री आपण झोपताना झोप शांत मिळायला पाहिजे. दॅट इज द मेन क्रायटेरिया. अँड यू हॅव टू मेक युअर मनी वर्क फॉर यू. तर त्या अनुषंगाने दिस 15 डे लेसन्स इज इनसफिशियंट. माझी आता विनंती आहे सर्व बॅचला की तुम्ही इफ नॉट मिलियनर निदान लेवल 1 मध्ये तरी ऍडमिशन घेऊन टाका, आणि त्याच्यामुळे तुमचं एक जो फायनान्शियल प्लॅनिंगचं जे ब्लूप्रिंट आहे ते एकदा सेट झालं की तुम्हाला मग मग मला वाटतं 3 महिन्यातून एकदा 6 महिन्यातून एकदा फक्त ते हे करणार रिव्ह्यू करावं लागेल. आणि सर आणि धनश्री मॅडमचं गायडन्स तर असणारच, तर कुठे तुम्ही अडकला सर म्हणजे खूपच मॅटर ऑफ फॅक्ट आहे. आणि डायरेक्ट पण कधी कधी सांगतात की तुम्ही नोकरी सोडा आणि चेंज करा किंवा ही स्किल हे करा, तर असं करणं आपल्याला पटकन सुचणार नाही किंवा एक आपल्याला कॉन्फिडन्स नसणार, तर ते सर बूस्ट पण करतील. तर या अनुषंगाने 15 दिवसामध्ये सर म्हणजे क्लॅरिटी आणि क्लॅरिटी इज पॉवर हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. सरांचं मार्गदर्शनचं म्हणजे इन द सर्च ऑफ एक्सेलन्स देर इज नो फिनिशिंग लाईन. तर तुम्ही लोक आज ते 25 to 50 एज ग्रुप मध्ये आहे. आता नितीन भाऊ आणि म्हणजे नितीन पांचाल मला वाटतं ते आणि मी, आम्ही जरा बाय ग्रेस ऑफ गॉड वी आर लिटल बेटर प्लेस, पण आम्ही पण खूप स्ट्रगल केलं आहे आधी. आणि तेव्हा मी पण एकेक वेळी 14 तास काम करायचो, 16 तास काम करायचो. फॅमिलीची जबाबदारी, वर्क लाईफ बॅलन्स डिस्टर्ब असायचं. मला तर शेवटचे 5-6 वर्ष जे सिनियर पोझिशन मध्ये इतकं पॉलिटिकल पुल्स अँड पुशेस आहे की कधी कधी झोप नाही लागायची, त्यामुळे हेल्थ वरती परिणाम. तर सरने आज म्हणजे हेल्थ वरती आणि जे मला वाटतं फर्स्ट स्पीकरला ब्लॅक कॉफी आणि म्हणजे 4 तासाची झोप अर्ध्या तासामध्ये होईल हे व्हॅल्यू ॲडेड टिप्स पण आहे. तर त्या अनुषंगाने मला म्हणजे याची व्हॅल्यू खूप आहे, म्हणजे इट कॅनॉट बी मेजर्ड. कारण एक बिहेवियरल सायन्स जे म्हणतो आपण, म्हणजे फक्त आयुष्यामध्ये डिसिप्लिन असणं पैशाबाबत इज नॉट इनफ, एक बिहेवियरल सायन्स. आता इलेक्शनचा रिझल्ट 4 तारखेला होता, 3 तारखेला मी जवळजवळ 12 लाख कमवले. 4 तारखेला जसं इलेक्शन आलं तर मी घरी पण बोललो ना, मी 27 लाख मायनस होतो. आणि त्या दिवशी रात्री मी कसा झोपलोय मलाच माहिती. म्हणजे माझ्याकडे ठीक आहे बऱ्यापैकी पैसे आहे आणि मला 5-10 लाख मागे पुढे झाले तर काय वाटत नाही, पण एकाच दिवशी एकदम 27 लाख मायनस झालो होतं. रात्री मी खूप डिस्टर्ब होतो. सरांच्या नंतर बोलण्यावरून मार्गदर्शनावरून पीस ऑफ माइंड आणि ते 28 टक्के 30 टक्केपेक्षा 12 टक्के डायनॅमिक फंड मध्ये ते जे बॅलन्स होते वगैरे त्याच्यामध्ये पण आपण व्यवस्थित पीस ऑफ माइंड मिळेल. या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं सर्वांना मी विनंती करतो की लेवल 1 ऍडमिशन घेऊन आपलं म्हणजे बेस लेवललाच तुम्ही स्ट्रॉंग झाला तर जसं याची अप्रोच 50, याची अप्रोच रिटायरमेंट, तिथपर्यंत तुम्हाला लाईफमध्ये एक व्यवस्थित स्टेबिलिटी येईल. काही लोक अनमॅरिड आहे त्यांना पण हे फायदेशीर आहे, काही लोक बऱ्यापैकी सेटल्ड नाही आहे, एस्टॅब्लिश आहे, पण यू वॉन्ट टू ग्रो मोर, तर ग्रोथ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मेक युअर मनी वर्क फॉर यू ह्याच्यासाठी एक अनुभवी कोच असणं खूप गरजेचं आहे. आता 2 दिवस अगोदर सरांनी काय ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं कॉन्फरन्स अटेंड केलं आणि तिथे बरेचसे इतर महारथींबरोबर पण त्यांचा व्ह्यू पॉईंट डिफरन्स होता. तर कालचा जो लेसन होता त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना क्लॅरिटी मिळाली असणार की सरांनी बऱ्याच लोकांचा प्लॅन सेट केला. आज पण दोघा तिघांचं जी डाटा शीट आहे ती सरांनी व्यवस्थित बसवली. माझं 1-to-1 मध्ये सरांनी मला खूपच मौलाचं मार्गदर्शन दिलं. तर मी ऍक्च्युली एक दुसरा इंडिपेंडेंट डायरेक्टर्सचं मॉड्यूल करत आहे ज्याच्यामध्ये माझे 2-3 तास रोजचे जातात, तर मला फोकस आणि एनर्जी नसणार, पण मी ते पण आता ओव्हरऑल केलं आणि मी एनरोल होतो आहे. कारण शेवटी पीस ऑफ माइंडसाठी जे एक वेल सेट फायनान्शियल प्लॅन असणं आणि त्याच्यावरतीच आपण वर्कआउट करणं हे जास्त याला मी जास्त प्रायोरिटी देतोय. तर पुन्हा एकदा नितीन सर आणि धनश्री मॅडम आपल्या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ह्यांचं असं पण मिशन आहे की दे वॉन्ट टू मेक मोर अँड मोर ऑफ फायनान्शियल प्लॅनर्स, म्हणजे तो जो सोसायटीमध्ये एक निग्लेक्टेड आहे, म्हणजे आपण डिग्री घेतली
आता मी इंजिनियर आहे, डिस्टिंक्शन पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडव्हान्स डिप्लोमा वगैरे आहे, पण कुठेच आपण फायनान्शियल मॅनेजमेंटकडे लक्ष देत नाही. मी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची परीक्षा, आय वॉज फर्स्ट इन महाराष्ट्र. पण हे जे 15 दिवसामध्ये शिकायला मिळालं, दॅट कॅनॉट बी कम्पेअर्ड टू आवर नॉर्मल अकॅडमिक हे, आणि ह्याच्याबद्दल कुठेच आपल्याला लर्निंग मिळत नाही. तर ह्याचा प्लीज फायदा घ्या आणि तुमचं आयुष्य एका स्थिरतावरती आणा, आणि स्थिरतावरती एकदा आल्यानंतर यू कॅन ओनली ग्रो लाईक अ रॉकेट अपवर्ड्स. तर पुन्हा एकदा थँक्यू बोथ ऑफ यू. थँक यू सो मच. आय थिंक इट्स अ रिअली ऑनरेबल स्पीच, माइंड ब्लोईंग आणि हार्ट टचिंग होतं की तुम्ही मिलेनियर माइंडसेटमध्ये 3 दिवस गेलं आणि अनालिसिस केलं आणि डेफिनेटली तुम्हाला इथे व्हॅल्यू जास्त मिळाली त्याच्यापेक्षा. कारण मिलेनियर माइंडसेट इट्सेल्फ माइंडसेट रिलेटेड आहे. तिथे पण तुम्हाला तुमचं पैशाला कशा पद्धतीने बजेट करायचं, मला वाटतं ते तुम्हाला बकेट सिस्टीम दाखवतात. त्या बकेट सिस्टीम मध्ये तुमचं हाऊस होल्ड एक्सपेन्सेस, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, जसं आपण तुमच्या या इंटायर मास्टर ब्ल्यू प्रिंट मध्ये सांगितलं की तुम्ही किती पर्सेंट सिमिलॅरिटी बऱ्याचशा आहेत, कारण ते प्रिन्सिपल बेस्ड एज्युकेशन ते पण आहे. ठीक आहे, डेफिनेटली हे नाही नाही करू शकत. बरेचसे प्रिन्सिपल तिथे पण सायकोलॉजिकल बेस असतील, कारण 80% सायकोलॉजिकल तुमचं फायनान्शियल लाईफ डिपेंड असतं. पण रिअली हॅट्स ऑफ हर्षद सर की तुम्ही खूप छान फीडबॅक दिला आणि खूप छान एक्सपिरियन्स शेअर केलं. बाय द वे बऱ्याच गोष्टी लर्न करण्यासाठी की त्यांनी पण 14 तास काम केलेलं आहे. आणि मिलेनियल लोकांचं हॅबिट असतात की ते लोक ना हार्डवर्कला ना सोर्स ऑफ हॅपीनेस मानत, कधी लक्षात. ऍव्हरेज मिडल क्लास लोक हार्डवर्कला सोर्स ऑफ हॅपीनेस मानत नाहीत. सो हर्षद सरांच्या स्पीचसाठी प्लीज चॅटबॉक्समध्ये क्विकली एका शब्दामध्ये तुम्ही काय सांगू शकता शेअर करा. थँक्यू सो मच हर्षद सर. धनिष मॅडमला पण शेअर करायचं हर्षद सरांचं स्पीच विषयी, त्यांना पण काही गोष्टी शेअर करायचं. येस मॅम. थँक्यू 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 व्हेरी मच हर्षद सर. इट्स रिअली माइंड ब्लोइंग अँड अमेझिंग. यू आर अ व्हेरी गुड थॉट लीडर, यू आर अ व्हेरी गुड इन्फ्लुएन्सर, अँड दिस शोज युअर एंटायर लाईफ मध्ये तुम्ही जे काही फेस केलेल्या गोष्टी आहेत, तुमचं सक्सेस, स्ट्रगल, ग्रोथ, मॅच्युरिटी, एक्सपिरियन्स. अँड इट्स रिअली ऑनर की 58 वर्षाच्या व्यक्तीचं जर एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला मिळत असेल या एज मध्ये, आणि आमच्या स्टुडंटला तुम्ही जर इन्स्पायर करत असेल, तर आय एम शुअर की तुमच्याकडे अजून खूप मोठा लाईफ आहे. आणि ह्या लाईफ मध्ये फायनान्सेस तर डेफिनेटली तुम्हाला एनकरेज करतायत, इव्हन स्पिरिच्युअलिटी आणि हेल्थ वर आज आपण खूप चांगलं डिस्कशन केलं. सो होप सो नेक्स्ट टाइम जेव्हा आपण फिजिकली कनेक्ट होऊ हर्षद सर, डेफिनेटली आम्हाला ते रिअलाइज झालं पाहिजे की तुम्ही स्पिरिच्युअलिटी आणि हेल्थ वर मॅसिवली काम केलंय, आणि दॅट इज कॉल आय कॅन से गुरुदक्षिणा असेल ती. जर तुम्ही एवढा 15 दिवस अटेंटिव्ह होतात, नितीन सरांना त्यांची तारीफ केली, तर मी एकच गोष्ट सांगेल की आता कोचने तुम्हाला ज्या गोष्टी ऍडवाइस केलं तर त्याच्यावर काम केलं तर ती कोचची एक गुरुदक्षिणा असेल. तो इथे एज मॅटर नाही करत, एव्हरी पर्सन हॅज अ डिफरंट डिफरंट एक्सपिरियन्स. तुम्ही ज्या लेवलने आता काही गोष्टी शेअर केल्या ना, तर तुमच्याकडून ऐकणं आणि एक फायनान्शियल कोच कडून ऐकणं हा डिफरंट पार्ट. तर वी आर एक्सपर्ट बट यू आर इन्फ्लुएन्सर अँड तुम्ही ते अचीव्ह केले, रिअली अप्रिशिएट. अँड खरंच तुम्ही इन्फ्लुएन्स केला बऱ्याचशा लोकांना. थँक्यू सर. यस सर, प्लीज अक्षस. सर मला अजून एक सांगायचं आहे, म्हणजे जनरल बॅच साठी, की तुमच्या क्षमतेप्रमाणे तुमचं काय पण अर्निंग्स आहे त्याचं 1% 2% थोडस चॅरिटीसाठी द्या. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये 5% वगैरे देतो, आणि आय ऑब्झर्व दॅट हा अशा पैसा दिल्याने देव आपल्याला त्याचा डबल इन सम फॉर्म ऑफ द अदर परत देतो. तर सुरुवातीला सगळ्यांना ते शक्य नसेल, तरी पण ऍटलीस्ट मेक अ स्टार्ट विथ 1% 2%. तुम्हाला जे मनामध्ये वाटते ती चॅरिटी कडे द्या, आणि गॉड विल गिव्ह यू रिटर्न, आणि टेक केअर ऑफ दॅट आउट गोईंग बाय गिव्हिंग यू इक्विवलेंट और मोर इनकमिंग. येस सुपर. आय थिंक खूप मोलाचा सल्ला आहे की ऍटलीस्ट स्टार्ट करा. तुम्ही 100 रुपयांनी स्टार्ट करा, 1% स्टार्ट करा, 2% स्टार्ट करा, पण चॅरिटी करा. इट जस्ट लाईक की तुमच्या वेन्समध्ये म्हणजे रक्ताचा प्रवाह ना कुठेतरी तुम्ही थांबवला ना तर ब्लॉकेजेस होतात. सिमिलरली पैशाचा फ्लो आहे. हाऊस होल्डला तुम्हाला किती करायचे, लाईफस्टाईलला किती करायचे, तुमच्या
डिपेंडेंट एक्सपेन्सला किती करायचे आहेत, तुमच्या लोन लायबिलिटीजला किती करायचे आहेत, पर्सनल डेव्हलपमेंटला किती करायचे, ते पर्सेंटेज सेट करून ज्यावेळेस तुम्ही जगता ना, ट्रस्ट मी खूप चांगला फ्लो तुम्हाला क्रिएट करता येईल, पैसा ऑटोमॅटिकली यायला सुरुवात. राईट, थँक्यू सो मच हर्षद सर. व्हॅल्युएबल ऍडवाइस आहे, सिम्पल ऍडवाइस आहे पण पॉवरफुल ऍडवाइस आहे. फॉलो करणं अत्यंत डिफिकल्ट होईल तुम्हाला, पण फॉलो करा, रिझल्ट स्लोली ग्रॅज्युअली तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. अभय सरांना काही शेअर करायचं, पण त्याआधी मी नितीन सरांना मी अनम्यूट करतो की नितीन सरांचा पण फीडबॅक मॅक्सिमम लोकांना ऐकायचंय. गुड येस इव्हनिंग, नितीन गुड सर. इव्हनिंग सर अँड गुड इव्हनिंग टू ऑल. येस, गुड इव्हनिंग सर. या सर, मला इतकं सांगायचं की मी जेव्हा 21 मध्ये मी गोदरेज जॉईन केली, ऍज अ मी कम्प्लिटेड माय डिप्लोमा अँड जॉईनिंग गोदरेज, तेव्हा माझ्यावर 8 जणांची रिस्पॉन्सिबिलिटी होती. माझ्या आई वडील, आईची आई, आज वडिलांचे वडील आणि 4 भावंड, आणि आमचं स्वतःची स्वतःची खोली नव्हती मुंबईमध्ये. इन्स्पाइट वी स्टेड इन मुंबई फॉर 50 इयर्स. तर मी माझे जे कलिग्स आहेत आणि जे यंग्स आहेत त्यांना इतकं सांगतो की एक जुनून ठेवा, जुनून की काहीतरी करायचं आपल्याला. मी जुनून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी 2008 मध्ये मी पहिली खोली घेतली आणि आता माझ्याकडे 8 खोल्या आहेत मुंबईमध्ये. वाव, ग्रेट, सुपर, व्हेरी नाईस. मेन आहे की तुम्ही जुनून करा की काहीतरी करायचं लाईफमध्ये. आणि दुसरी गोष्ट की सर सांगतात की सायकोलॉजीवर वरती जास्त फोकस करा, कारण आम्ही जेव्हा गोदरेजला होतो तेव्हा आम्हाला बॉस सांगायचे की 20% प्लॅनिंग आणि 80% एक्झिक्युशन आम्ही करायचो. कुठलं काम असेल तर आम्ही फक्त 20% प्लॅनिंग करायचो आणि आमचा 80% वेळ एक्झिक्युशन मध्ये जायचा. आमच्या बॉसनी सांगितलं की 80% प्लॅनिंग करा तर तुमचा वेळ 20% मध्ये एक्झिक्युशन होऊन जाणार. तर मी पण तेच सांगतो की फोकस ऑन सायकोलॉजिकल पार्ट रादर दॅन अदर अदर थिंग्स, कारण सायकोलॉजिकल इज मेन 80% कन्सिडरिंग ऑल द फॅक्ट्स. आणि दुसरी गोष्ट आहे की यात जुनून आणि हे 80-20 फॉर्म्युला प्लस फायनान्शियल प्लॅनिंग हे टूल्स तुम्ही कंबाईन केले दॅन यू कॅन डू अ मिरॅकल्स. मेन जुनून पाहिजे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट आहे की यंगस्टरला इतकं सांगतो की आता तुम्ही स्वतःला पनिश केलं तर फ्युचर यू विल एन्जॉय. नाव पनिशमेंट फ्युचर इज एन्जॉयमेंट, नाव एन्जॉयमेंट फ्युचर इज पनिशमेंट. मला इतकं सांगायचं. ऍब्सोल्युटली ग्रेट, सुपर. आय थिंक नितीन सरांनी जी एका वाक्यामध्ये जे म्हणाले की जर आता तुम्ही हार्डवर्क नाही केलं, पनिशमेंट म्हणजे हार्डवर्क, पनिशमेंट म्हणजे तुम्ही कम्फर्ट मधून डिस्कम्फर्ट नाही झाले, कारण जर डिस्कम्फर्ट आता नाही झालेत ना तर कम्फर्ट ओव्हर द पिरियड तुम्हाला ना ड्रग एडिक्शन सारखं होईल, तुमचं फिअर, इन्सिक्युरिटी, लाईफमधले बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मिसिंग आहेत. लाईफ जे जगायचं आहे, लाईफ स्किल, लाईफस्टाईल जे जगायचं आहे, तुम्ही जगू शकणार नाही. आज हे दोन मल्टीमिलियनर त्यांनी तुम्हाला जे ऍडवाइस दिलंय ना, त्यांनी पण खूप हार्डवर्क केलेलं बाय द वे, त्यांनी पण खूप सॅक्रिफायसेस केलेले. राईट, आय होप सो. नितीन सरांनी पण खूप हार्डवर्क केले, खूप सॅक्रिफाईस केलेले. सर मी 24 तास कंपनीमध्ये असायचो, 24 तास. मी सकाळी 6:30 कंपनीमध्ये जायचो, मी टिफिन घेऊन जायचो ना, आम्हाला जेवणाला वेळ पण नाही द्यायचे टॉप मॅनेजमेंट. मी रात्री 8 वाजता ते जेवण परत तो डबा परत आणायचो घरी. सॅक्रिफाईस त्यांनी, इनफॅक्ट ते मल्टीमिलियनर असून पण काल दोघं जण आपल्या सेशनमध्ये दोघं जण इंडिया पाकिस्तानची मॅच त्यांनी स्किप केलेली. राईट, ही खूप मोठी लर्निंग आहे की त्यांना काय केव्हा करायचं नाही क्लॅरिटी असते. असं नाही आहे की ते एंटरटेनमेंट नाही करत, एंटरटेनमेंटमध्ये पण ते पण मास्टर असतील. राईट, हर्षद सर पण एंटरटेनमेंट मध्ये मास्टर असतील, पण त्यांना माहिती आहे की केव्हा काय करायचंय. कंट्रोलमध्ये गोष्टी करणं फार गरजेचं आहे आपल्या लाईफमध्ये. नितीन सरांनी आणि हर्षद सरांनी जे काही तुम्हाला आणखी सांगायचं. येस सर, प्लीज गो. सर मला सांगायचं की माझी पण इच्छा होती की मी पण ग्रॅज्युएशन बीई करू आणि बाहेर जाऊ जॉबला, पण मी बिकॉज ऑफ फायनान्स मी नाही करू शकलो. मी जस्ट डिप्लोमा करून स्टक झालो, पण मी नंतर माझ्या भावाला बीई करवलं फ्रॉम CUET पुणे. तो नंतर US गेला, आता ग्रीन कार्ड आहे त्याच्याकडे. नंतर मी माझ्या नीसला आता कॅनडाला पाठवली, ती टोरंटोमध्ये आहे. आणि माझ्या म्हणजे मोठी बहीण, मोठ्या बहिणीची मुलगी, ती आता कॅनडामध्ये, मी पाठवलं तिला. आणि लहान बहिणीचा मुलगा, त्याला मी आता चायनाला पाठवलं फॉर लँग्वेज, टू लर्निंग मॅन्डरिन लँग्वेज. मी नाही करू शकलो, पण मला माझी इच्छा होती की मी यांना तरी पाठवू, मी तिघांना मी सेट केलं बाहेर. सुपर, ग्रेट, कॉन्ग्रॅच्युलेशन. या पद्धतीने ना, या प्लीज सर गो. मी यंग लोकांना तेच सांगतो की दिस इज युअर टाईम. आम्हाला असं नॉलेज, असं
गायडन्स नाही भेटलं ते आमच्यासाठी बॅड लक आहे, पण ओके आता आम्ही आतापासून स्टार्ट करतोय तर आता अजून आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही काहीतरी करू, पण तुमच्याकडे तर एम्पल्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आणि टाइम आहे आणि गायडन्स आहे आणि सगळं फॅसिलिटी आहे, तर यू युटिलाइज इट व्हेरी इफेक्टिव्हली, युटिलाइज ऑल रिसोर्सेस व्हेरी इफेक्टिव्हली सो दॅट यू कॅन बिकम व्हेरी रिच इन शॉर्ट टाइम और शॉर्ट पिरियड विथ प्रॉपर गायडन्स अँड विथ ऑल ऑर्गनाइज इन्फॉर्मेशन. सुपर. नितीन सर, नितीन सर एंटरप्रेनर आहेत आणि हर्षद सर एम्प्लॉई होते. दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट तुम्ही नोटीस केली की दोघांचं कमर्शियल माइंडसेट आहे, म्हणजे एक एम्प्लॉई पण मल्टीमिलियनर बनू शकतो आणि एक एम्प्लॉई एंटरप्रेनर झाल्यानंतर पण मल्टीमिलियनर बनू शकतो. मेक शुअर तुम्ही कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये. दोघांनी एक गोष्ट अजून एक प्रूव्ह केली की हार्डवर्क सोर्स ऑफ हॅपीनेस असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या आवडीचं काम करणं गरजेचं आहे सो दॅट तुमची एनर्जी मेंटेन राहील. दोघांनाही पैशाचं मॅनेजमेंट बाय द वे तुम्ही कॉमन गोष्ट अजून एक नोटीस केली की मिलिनियर मल्टीमिलिनियर ऑलवेज फायनान्शियल मॅनेजमेंटला प्रेफरन्स देतात, तो त्यांचा आवडीचा टॉपिक असतो. बरोबर, आय एम राईट यस नितीन सर, हर्षद सर तुमचा यस आवडीचा सर. टॉपिक आहे. तर हे काही कॉमन ना तुम्हाला हॅबिट्स तुम्हाला अंडरस्टँड करायचे, नोटीस करायचे. तर एक ऍव्हरेज व्यक्ती ना फायनान्शियल मॅनेजमेंटकडे दुर्लक्ष करतो, ऑलवेज दुर्लक्षित असतो. सो थँक्यू सो मच, रिअली थँक्यू अप्रिशिएट सर, करतो थँक्यू तुमच्या व्हेरी मच. फीडबॅकचं. व्हॅल्युएबल फीडबॅक आहे या 40-42 लोकांसाठी. आणि अभय सरांना मी इन्व्हाइट करतो. अभय सर आहेत का? येस अभय सर, तुम्हाला काही शेअर करायचं? सॉरी सर, मी चुकून क्लिक केलं होतं, नो सॉरी प्रॉब्लम, सर. नो प्रॉब्लम, ग्रेट. सो एनी फीडबॅक, क्वेश्चन और एल्स आपण आजचा सेशन जो एंड आहे तो आपण आपल्या मास्टर क्लास बॅचचा एंड करूया. बट मेक शुअर लर्निंग कंटिन्युअसली चालू राहा, अपग्रेड होत राहा. कारण हर्षद सरांनी पण सांगितलंय, प्रमोद तुम्हाला तुम्हाला चेन्नईला आता मिलेनियर इंटेन्सिव्ह प्रोग्राम अटेंड करायचा आहे 3 डेजचा, वाय नॉट. ती पण तू ते पण तुम्ही बघू शकता, तुम्ही त्याच्यामध्ये पण जाऊ शकता, ती पण एक चांगली इन्व्हेस्टमेंट असू शकते. पण हर्षद सरांनी सांगितलं की आपल्या मिलेनियर क्लबमध्ये त्याही पेक्षा जास्त कंटेंट ऑलरेडी अटेंड केलेले आहेत. ते 3 दिवसाचं त्यांनी सेशन अटेंड केलेलं आहे. आणि बाय द वे तिकडे जे कोचेस आहेत ते पण वर्ल्ड क्लास कोचेस आहेत. सिंगापूरवर आणि युकेवर आहेत ना कोचेस? हो सर, कोण आता घेतं तिकडे कोचिंग? एक बाळ माणूस आहे सर, मी नाव विसरलो त्याचं. सिंगापूरचं आहे ना, असं पूर्ण हो पूर्ण टाकलो केस. आहे. तो पण खूप मोठा इन्फ्लुएन्सर आहे बाय द वे, राईट. आणि अजून एक युकेचा एक थोडा सावळासारखा येतो, त्याचं पण नाव चांगलंच आहे. तर हे दोघं जण फार पॉप्युलर आहेत नाव डेज इंडियामध्ये आणि इंटायर वर्ल्डमध्ये, खूप चांगलं कोचिंग करतात. पण आपल्याला ऍव्हरेज मिडल क्लास लोकांना प्लॅनिंग करून कशा पद्धतीने पुढे जायचं ना हे अजून कोणी सांगत नाही, प्रमोट नाही करत आहे, राईट. नुसतं सायकोलॉजिकल बोलून पण चांगलं नाही आणि स्ट्रॅटेजिक पण चालणार नाही, दोन्ही तुम्हाला कंबाईन करून त्याचं सांगड योग्य पद्धतीने घालणं अत्यंत महत्वाचं आहे. येस येस धनश मॅडम, येस प्रज्ञा मॅडमना काही शेअर करायचंय का? येस मॅडम, हॅलो, येस मॅम, गुड इव्हनिंग सर. येस गुड इव्हनिंग, बोला. आय वुड रिअली लाईक टू थँक यू सो मच फॉर युअर गायडन्स अँड सपोर्ट थ्रूआउट 15 डेज. इट वॉज रिअली अमेझिंग जर्नी. आय वुड लाईक टू असोसिएट विथ यू पीपल डेफिनेटली, मे बी नियर फ्युचर और इफ पॉसिबल मे बी व्हेरी सून. थँक यू सो मच मॅम. And the person whom you were talking about is, I think, Mr. Thaddeus. Thaddeus, yeah. Thaddeus. Mr. Thaddeus. Yes. I have attended his some of seminars online only. And even Robin Hook, I attended his program, sir. Great. I've been coach. Coaching in COVID time. Yeah, he is a really great person. So I would like to know how we can associate it with you in future. Like, what are the ways or how to go about? Do one thing, Pradna ma'am. Connect it, be connected with our community, right?
You will get regular updates for our next seminar, webinar, sessions. Whenever you want to connect with us, please contact our team. They will guide you. Okay. Thank you so much. Thank you. Thank you so much. Yes. So great. आजचा लेसन आपण धनुषी मॅडम कम्प्लिटली स्टॉप करूया, एंड करूया. रिअली अप्रिशिएट करतो की तुम्ही 15 दिवस तुमचं हाय व्हॅल्यू टाइम इन्व्हेस्ट केला आणि या जर्नीमध्ये तुम्ही जे काही लर्न केलं आता ही इम्प्लिमेंट करण्याची वेळ आहे. राईट, दिस इज द टाइम. इम्प्लिमेंटेशन तुम्हाला आता करणं फार गरजेचं आहे, कारण जर इथून पण जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन नाही केलं, इट शोज की तुमचं ओल्ड कंडिशनिंग, ओल्ड प्रोग्रॅमिंग तुम्हाला पुन्हा कॅप्टिव्ह माइंडसेटकडे घेऊन जाईल. तुमच्यापैकी काही जणांना नेक्स्ट लेवलला यायचं असेल, लेवल 1 मध्ये, लेवल 2 मध्ये, तर तुम्हाला चॅटबॉक्समध्ये प्राइसिंग दिलेलं आहे. 1 टाइम फीज आहे, टोकन अमाऊंट देऊन तुम्ही EMI ऑप्शन्स पण आहेत. तुम्ही टीमला कॉन्टॅक्ट करू शकता, पेमेंट लिंक सेव्ह करा. फायनल अपॉर्च्युनिटी फॉर यू. या थँक्यू सो मच. आज हर्षद सरांनी पण अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. मेक शुअर कुठलंही फायनान्शियल डिसिजन घेताना ब्लाइंडली घेऊ नका. कम्प्लिटली तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून करा. कुठलाही बिझनेस डिसिजन घ्यायचं असेल तर कम्प्लिटली आधी तुमचे फायनान्सेस चेक करा. रिस्क किती प्रमाणामध्ये घ्यायची आहे ते चेक करा. आणि फायनली एका चांगल्या फायनान्शियल कोच, मेंटर सोबत जा, जेणेकरून भविष्यामध्ये तुमचं जे काही नुकसान होणार आहे मोठं, ते नुकसान तुम्ही अवॉइड करणार इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ टाइम. तो कोच आणि मेंटर का, कारण भविष्यामध्ये बऱ्याचशा रिस्क आहेत, हे तुम्ही कधी अनालिसिस केलेलं नाही आहेत, कधी एक्सपेक्ट केलेलं नाही आहे. तुम्ही तुमचं जे प्लॅनिंग करताना हे स्मूथली होईल असं अंडरस्टँड करता, पण लाईफमध्ये हर्डल्स येतील, त्या हर्डल्सला पार करण्यासाठी कोच आणि मेंटॉरचं हेल्प लागेल. थँक्यू सो मच, लव यू ऑल, कनेक्टेड राहा. आणि धनुष मॅडम प्लीज, जाता जाता तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर प्लीज शेअर. येस, थँक्यू. या रिअली अप्रिशिएटिंग की एंटायर 15 डेज यू ऑल अवेअर कनेक्टेड अँड माइट बी ज्यांनी ऍक्शन घेतले त्यांच्यासोबत आपण जर्नी ड्राईव्ह करतो, ज्यांनी ऍक्शन नाही घेतले ना त्यांनी पण कनेक्टेड राहणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट बॅच जेव्हा स्टार्ट होईल त्या नेक्स्ट बॅच मध्ये पण तुम्ही कनेक्ट राहू शकता. इफ इन केस काही मेजर फायनान्शियल डिसिजन घ्यायचं आहे तर तेव्हा पण तुम्ही येऊन डिस्कशन करू शकता. असं फील करू नका की आम्ही बिझी आहोत, नाही आम्ही एव्हरी डे कम्युनिटीसाठी इथे हजर आहोत. प्रॉब्लेम हा आहे की क्लायंट येत नाहीयेत आणि तेच क्लायंट म्हणतात की आम्ही बिझी आहोत. नाही, आम्ही बिझी आहोत, क्लायंटचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्येच बिझी आहोत. तर कुठलेही मेजर डिसिजन घ्यायचं असेल तुमचा रिपोर्ट तुमच्या सोबत आहे, तुम्ही डिस्कस करू शकता. आणि मी सांगेल की फायनान्शियल लाईफ मध्ये कुठलंही मिस्टेक इथून पुढे अवॉइड करा, कारण या आधीच तुमची वेगळी विचारसरणी होती. 15 दिवसाचं ट्रेनिंग घेऊन पण तुम्ही जर मिस्टेक केली ना तरी कोच म्हणून ही गोष्ट नाही आवडणार. राईट, कारण स्ट्रगल तुम्ही नाही, तुमची फॅमिली होईल, तुमची मुलं होतील आणि त्यांना कोणी हेल्प करणार नाही आहे. बिंग अ मेल मी एक गोष्ट खूप ऑब्झर्व केली की खूप सारे मेल हल्ली जे आहेत की ते फार सिक्युअर्ड फायनान्सेस ड्राईव्ह करतायत. इनफॅक्ट खूप आयदर खूप मॅसिवली मिस्टेक करतायत ऑर एल्स मिस्टेकच करत नाही. तर दॅट मीन्स रिस्क न घेणं ही पण एक रिस्क आहे आणि ब्लाइंड रिस्क घेणं ही पण एक रिस्क आहे. तर मी म्हणेल कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्या. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेण्यासाठी तुम्हाला थोडी आपण क्लिअरिटी दिली आतापर्यंत, तुमचं नॉलेज वाढवा जेणेकरून तुमचं कोणाकडून फसवणूक नाही होणार. अनलेस अँड अंटिल तुमची लिटरसी वीक असेल तर तुमची फसवणूक होते. आता 15 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर पण बिलकुल पण ही गोष्ट तुम्हाला कोणी फसवलं हा शब्द वापरू नका. ही तुमची एनर्जी होती, फ्रिक्वेन्सी होती, म्हणून तुम्ही त्या ट्रॅपला अट्रॅक्ट केलं. नेक्स्ट बॅच आपली पुन्हा चालू होईल, सो तुम्ही पुन्हा कनेक्ट होऊ शकता. अँड ज्यांनी इनफॅक्ट अपॉइंटमेंट बुक केल्यात, अपॉइंटमेंट बुक करायचे बाकी आहेत, टीमशी कॉन्टॅक्ट करा. कारण सेकंड बॅच चालू झाल्यानंतर या बॅचच्या 1-to-1 मग घेणं मुश्किल होईल आम्हाला. राईट, सो येस, थँक्यू व्हेरी मच ऑल पार्टिसिपेंट्स अँड थँक्यू व्हेरी मच नितीन सर फॉर द व्हॅल्यू यू हॅव क्रिएटेड एंटायर 15 डेज अँड रिअली अमेझिंग. द बॅच इज एव्हरी बॅच इज युनिक, सिमिलरली ही पण बॅच एक युनिक होती आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक एक्सपर्टीज आहे. ती एक्सपर्टीज फक्त फाइंड आउट करण्यासाठी थोडा वेळ द्या, स्वतःशी कनेक्ट राहा, स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न केल्यानंतर रिअलाइज होईल की तुम्ही एक्सपर्ट कशामध्ये आहात. राईट, सो येस सर, थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच सर्व पार्टिसिपेंट्स. जाता जाता पुन्हा एकदा थँक्स, रिअली अप्रिशिएट करतो तुमच्या एफर्ट्स. लर्निंगची जी भूक आहे तुम्हाला ती कधी थांबू नका. माझ्या टीमला मी अप्रिशिएट करतो की त्यांनी सपोर्ट केला. धनश्री मॅडम रिअली थँकफुल की एवढ्या रात्री पण तुम्ही कनेक्टेड असता प्रत्येक सेशनमध्ये.
आणि रिअली तुमच्या या सर्व ग्रॅटिट्यूडमुळे या इंटायर फायनान्शियल प्लॅनिंग ब्लूप्रिंटमध्ये बरेचसे लोक येतात, बरेचसे लोक प्लॅनिंग करतात, त्यांच्या लाईफच्या फ्युचरला सिक्युअर्ड करतात आणि मिलेनियर बनण्याच्या जर्नीमध्ये ऑलवेज पुढे जातात. सो थँक्यू सो मच, भेटू आपण पुन्हा एकदा नेक्स्ट लेवलवरती. त्यामध्ये तुम्हाला अजून नेक्स्ट लेवलचे लर्निंग्स तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी असे प्रिन्सिपल्स तुम्हाला मी वारंवार शिकवतो. तोपर्यंत थँक्यू सो मच, बाय, टेक केअर.